प्रभूची स्तुती असो. उत्तम शुक्रवारच्या दिवशी आज पुन्हा एकदा प्रियांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी वचनाला सुरू करण्याआधी प्रियांनो आपण पहिलं वचन देखील वाचणार आहे. आपल्यासाठी बंधू अमित लोंडे देखील प्रियांनो हे वाचणार आहेत. आणि मागील वर्षी प्रियांनो किती जणांनी गुड फ्रायडेची भक्ती अटेंड केली, किती जणांना माहीत आहे? मागच्या वर्षी गुड फ्रायडे आपण घेतला म्हणून कशावर घेतला होता गुड फ्रायडे? उत्तम शुक्रवार कोणाला आठवते? आणि कोणी घेतला होता? कोणी घेतला होता? नाही आठवत. मागच्या वर्षी उत्तम शुक्रवार काय होता, कोणी घेतला? सात शब्दावर घेतला, अगदी बरोबर आहे, सात शब्दांवर घेतला. पण कोणी घेतला? मी घेतला, पंचमंडळाच्या लोकांनी, नाही का, चर्च बोर्डच्या लोकांनी घेतला होता. देवस्तुती असो. आणि आत्तापर्यंत मी आता अजून दुसरा प्रश्न विचारला की आत्तापर्यंत किती वेळा तुम्ही सात शब्द ऐकले, किती वेळा ऐकले असतील सात शब्द? अनेक वेळा, नाही का? वधस्तंभावरचे सात शब्द अनेक वेळा आपण ऐकलेले आणि वेगवेगळे विचार त्यामधून मांडले जातात प्रियांनो. प्रत्येकजण मंडळीमधून म्हणा किंवा बाहेरचा वक्ता म्हणा, तो येऊन आपल्याला देवाच्या वचनातून चालवत असतो. आणि हे सात शब्द जे आहेत प्रियांनो, ते त्यांच्या आध्यात्मिक अनुभवानुसार प्रियांनो ते मांडत असतात. मी मागील आठवडा पण विचार करत होतो, म्हणजे आपली ज्यावेळेला निर्णय झाला मागील 2 महिन्यापूर्वी मला वाटतं की यावर्षी मीच घेणार आहे, कारण मागील वर्षी कमिटीने घेतलेलं आहे, तर यावर्षी माझ्याकडे होतं. आणि मला, मी एक दोनदा मला वाटतं आपल्या मंडळीमध्ये सात शब्दांवर बोललेलो आहे. आणि पंचमंडळाच्या आधी, म्हणजे चर्च बोर्डच्या आधी, त्याच्या आधीच्या वर्षी देखील प्रियांनो मी सात शब्द म्हणजे घेतले होते. आज पण मी प्रियांनो थोडंसं वेगळ्या अर्थाने सात शब्द घेणार आहेत. आता ही पारंपरिक गोष्ट झालेली आहे की सात शब्द वधस्तंभावरचे आजच्या दिवशीच घेतले पाहिजेल असं काही नाही. बऱ्याच जणांना वाटतं गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार असला की वधस्तंभावरचे सात शब्द पाहिजेल म्हणजे पाहिजेल, असं काही नाही प्रियांनो. परंतु तो जो अर्थ आहे किंवा वधस्तंभावरती प्रियांनो प्रभू श्री ख्रिस्ताने आपला प्राण जो दिलेला आहे तो महत्त्वाचा भाग आहे. आपल्या पापांसाठी तो मरण पावला आणि त्याने जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अगदी जुन्या करारपासून नवीन करारमध्ये प्रियांनो सर्वत्र लिहिलेलं आहे आणि आपण त्याचं ऐकत पण आलेलो आहोत सारखं. आज थोडंसं वेगळं प्रियांनो मी प्रार्थनेपूर्वक विचार करून मनन केलेलं आहे आणि म्हणून जो भाग मी आज किंवा माझं शीर्षक जे आहे की काही पुरुषांनी ख्रिस्तासोबत काय करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे काही त्यावेळेचे काही पुरुष जे आहेत त्यांनी ख्रिस्ताचं काय करायचं ठरवलेलं आहे. एक वचन आपण काढून वाचूया, मत्तयकृत शुभवर्तमान 27 आणि मग त्यानंतर बंधू अमित यांच्याकडे मी एक शास्त्रभाग देणार आहे. एक शास्त्रभाग आपण वाचू, मत्तयकृत शुभवर्तमान त्याचा 27 अध्याय आणि 22 वचन प्रियांनो. मत्तय 27:22. थँक्यू. माझं शीर्षक प्रियांनो मी आज हे घेतलेलं आहे, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे. ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे हे माझं प्रियांनो महत्त्वाचं आज शीर्षक राहणार आहे. आणि वेगवेगळ्या रीतीने आपण काही लोकांना, काही पुरुषांना आता यामधून पाहणार आहोत की जसं या ठिकाणी पिलात म्हणालेलं आहे की ख्रिस्त म्हटलेलं येशूचे मी काय करावे, त्यांच्यासमोर प्रियांनो प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. कारण सर्व यहुदी लोकांनी सांगितलेलं आहे की त्याला वधस्तंभावर खिळा,
आणि जो बरब्बा नावाचा आहे गुन्हेगार त्याला मात्र सोडा. मग बरब्बाला जर सोडायचं आहे तर पिलातासमोर प्रश्न पडला, ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे, काय करू मी त्याला ठेवून, प्रश्न होता प्रियांनो. आज हा प्रश्न आपण पाहणार आहोत की काही लोकांनी प्रभूशू ख्रिस्ताबद्दल काय काय केलेलं आहे, आणि मग आपण त्या प्रत्येक प्रश्नामधून हे पाहणार आहोत की आपणसुद्धा काय करणार आहोत, का या व्यक्तीसारखं आपणसुद्धा करणार आहोत का. आणि म्हणून काही सात वेगवेगळे व्यक्ती मी आपल्यासमोर मांडणार आहे. तर आज थोडासा वेगळ्या रीतीने तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे की मी त्या मनुष्याचं नाव सांगण्याआधी एक छोटंसं मी टायटल काढलेलं आहे, कोणीतरी ते टायटल ऐकावं. आणि जर तुम्हाला शास्त्रभाग माहीत आहे त्याचा तर पटकन उभं राहून वाचावं, आणि ते जर वाचलं तुम्ही तर बंधू अमित यांना मी सांगणार नाही पुढे यायला, ठीक आहे. तर पहिला माझा शब्द आहे किंवा पहिला मी एक टायटल काढलेलं आहे छोटंसं, मी त्याला विकेन. मी त्याला विकेन कोण म्हटलं, जर शास्त्रभाग माहीत असेल तर सांगा बरं. मी त्याला विकेन, आता शब्द तसेचा तसा सापडणार नाही बायबलमध्ये, पण अशा वृत्तीचा माणूस एक आपल्याला दिसत आहे की मी त्याला विकेन असं म्हटलेलं आहे किंवा त्याने कार्य तसं केलेलं आहे. कोण आहे मोठ्याने सांगा बरं का, मला ऐकायला कमी येतं आणि त्यात आता फॅन सगळे जोरात सुरू झालेले आहेत. कोण आहे मी त्याला विकेन? यहूदा इस्करियोत, अगदी बरोबर. आता मी विनंती करेल बंधू अमित समोर येतील. मत्तय सव्वीस 14-16 ही वचने आपल्यासाठी बंधू अमित वाचतील. मत्तय 14-16 आता 26वा अध्याय वचन 14. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12 जणातील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय मिळ द्याल. त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करून. थँक्यू. प्रियानो पुन्हा एकदा आपण एक लहानशी प्रार्थना करू आणि या देवाच्या वचनाकडे जाऊ. आपण थोर अनुग्रहकारी प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत. आज ह्या वचनांना प्रभू आम्ही वाचत असताना समजून घेत असताना आम्हाला प्रभू जी आध्यात्मिक गोष्ट आहे ती समजण्यास तू सहाय्य कर. आणि खरोखर प्रभू त्यावेळेला ज्या पुरुषांनी प्रभू श्री ख्रिस्ताला धरून वेगवेगळ्या रीतीने उद्गार काढलेले आहेत ते देखील प्रभू आम्ही पाहत असताना आम्हाला तू सहाय्य कर. खरोखर प्रभू यातील उद्गार हे प्रभू आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी असू दे. आणि यावरती मनन करत असताना प्रभू आम्हा सगळ्यांना आमचं आत्मपरीक्षण करण्यास तू सहाय्य कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एक बाप्पा आमेन. ज्या प्रकारे प्रियदो पिलाताने म्हटलेलं आहे की ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे, तर हा पहिला मनुष्य आहे यहूदा इस्करियोत, तो म्हणत आहे मी त्याला विकेन. यहूदा इस्करियोत हा म्हणत आहे मी त्याला विकेन, याचा अर्थ प्रियांनो शब्द तसा सापडत नाही, पण जसं आता शास्त्रभाग वाचलेला आहे की 14 वचनात म्हटले, तेव्हा यहूदा इस्करियोत नावाचा 12 एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल. त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तिथं कुठलीही प्रियानो आणभाग झालेली नाही, तडजोड झालेली नाही, एवढं द्या किंवा तो म्हणत नाही एवढं जास्त किंवा कमी आहे ते सुद्धा काय म्हणत नाही. त्यांनी 30 रुपये, आता त्या काळाचे ते 30 रुपये प्रियानो मोठे होते, फार मोठी रक्कम आहे.
पण या यहुदा इस्करियोतने काय केलेलं आहे, प्रभू श्री ख्रिस्ताला थोडक्यात विकून टाकलेलं आहे. आणि त्याने विकून टाकत असताना काय केलेलं प्रियानो, आधी तर 30 रुपये घेतले आणि मग 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. यहुदा इस्करियोत कोण होता प्रियानो? येशू ख्रिस्ताचा शिष्यच होता, 12 पैकी 1 गणलेला होता, परंतु तरी देखील तो आपल्या गुरुला धरून देण्याबाबत बोलत आहे. 12 पैकी 1 जण फुटलेला आहे प्रियानो. आणि कधीकधी असं म्हटलं जातं मराठीमध्ये काय, आपलेच दात आणि आपलेच ओठ, आपल्यापैकीच. आज प्रियांनो ज्यावेळेला भविष्यवाण्यांचा अभ्यास केला जातो त्यावेळेला सुद्धा हेच वाक्य किंवा अशाच प्रकारचं वाक्य निघत असतं. आणि ते म्हणजे ख्रिस्तविरोधक जो आहे या भूतलावरती कुठून निघणार आहे? ख्रिस्तविरोधक. काही लोकांना असं वाटतं की तो कुठल्या तरी दुसऱ्या धर्मातून निघेल, तो कुठल्या तरी दुसऱ्या समाजातून निघेल. पण ख्रिस्तविरोधक जे आहे प्रियांनो, अभ्यास करणारे म्हणतात की तो ख्रिस्तीच असणार आहे, त्याला चांगलं देवाचं वचन माहीत असणार आहे आणि तो त्या ठिकाणी विरोध करणार आहे आपल्यापैकीच. या रीतीने स्त्रियांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की यहुदा इस्करियोत देखील प्रभू श्री ख्रिस्ताचे एकदम जवळ निकटचा व्यक्ती आहे, 12 शिष्यांपैकी तो आहे. त्याला शिष्य म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने देखील स्वीकारलेला आहे. त्याला सर्व काही गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत, लपवून काही ठेवलेलं नाही. यहुदा इस्करियोत अशा रीतीने प्रियांनो प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला वागवलं नाही की बाबा हा शेवटी मला धरून देणार आहे, तर काही गोष्टी याच्यापासून आपण लपून ठेवू, सगळे याला उघडकीस करायला नको. परंतु जसं 12 शिष्यांना किंवा जसं प्रियानो पेत्राला, जसं प्रियानो योहानाला प्रभू श्री ख्रिस्ताने सर्व काही दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे, तसं याला देखील अगदी पहिल्यापासून त्याला प्रियानो सर्व काही शिकवलेलं आहे. म्हणजे बारकीच्या 11 शिष्यांना जे काही सांगण्यात आलं ते याला देखील दाखवलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे, सर्व काही त्याने ऐकलं आहे, पण तरी देखील हा फुटलेला आहे. आणि म्हणतो त्याच्याबद्दल प्रियानो मी शीर्षक काढले, मी त्याला विकेन. आणि त्याने काय केलं प्रियानो, जर आपण पुढेच या शास्त्रभागामध्ये मत्तय 26 आणि प्रियानो 47 वचनामध्ये म्हटलेलं आहे, 47 पासून पुढे वाचतो, तो बोलत आहे इतक्यात 12 तील 1 जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तरवारी व सोटी घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की मी त्याचे चुंबन घेईन, तो तोच आहे, त्याला धरा. विकलं कसं प्रियांनो? त्याने पैसे घेऊन. पण कृती काय केलेली आहे? त्यांनी बोट नाही दाखवलं, त्याने लांबून नाही दाखवलं, तो आहे बरं का, तो आहे. ते शक्य होतं प्रियांनो, पण त्यावेळेला अंधार पण होता. आणि त्याच रीतीने प्रियांनो सर्व यहुदी लोक जे आहेत त्यावेळेचे पुरुष, त्या सगळ्यांचे केस थोडेसे लांब, दाढी वाढलेली, अशा रीतीचं सगळ्यांचेच प्रियांनो चेहरे दिसत होते. आणि म्हणून हे 12 जे सगळे शिष्य आहेत हे सुद्धा एकसारखे दिसत होते. आपल्यासारखे प्रियांनो LED बल्ब, हॅलोजन बल्ब तिथं काही नव्हते, ते टेंबे घेऊन किंवा त्या ठिकाणी प्रियांनो ज्योत घेऊन बागेमध्ये गेलेले आहेत. नक्की कोण लांबून बोट दाखवून नाही उपयोग, पण अगदी जवळच्या व्यक्तीचं जसं प्रियांनो आपण चुंबन घेतो आवडणाऱ्या व्यक्तीचं, तसं याने देखील प्रियांनो धरून देण्यासाठी चुंबनाचा प्रियांनो त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. आणि मग पुढं म्हटलेलं आहे की त्याचं चुंबन घेऊन तोच आहे, त्याला धरा. आणि ते करण्यासाठी ज्यावेळेला तो पुढे गेला 49 वचन, मग त्याने लागलेच येशूजवळ येऊन काय म्हटलं त्याला, गुरुजी सलाम. सलाम शब्द काय आहे? तुम्हाला शांती असो.
किती जवळचा व्यक्ती बघा प्रियानो आणि किती आपल्यातलाच व्यक्ती बघा, पण त्याची कृती अशी आहे की तो प्रियानो अगदी जगातल्या लोकांसारखं वागायला लागलाय. जवळचा आहे पण तरी लोकांना प्रियानो अगदी समरूप होईल अशा रीतीचं वर्तन त्याचं आहे. आणि म्हणून त्याला म्हणत आहे गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे काय केले, त्याने चुंबने घेतले. गुरुजी पण म्हणाला सलाम पण केला, चुंबन पण घेतलेलं आहे. कदाचित येशू ख्रिस्त एक सर्वसामान्य माणूस असता किंवा तुम्ही आणि मी आपण जर अशा परिस्थितीमध्ये अडकलो तर आपण म्हणू अरे चुंबनच काय बाबा, आलिंगन पण दे, किती जवळचा माणूस आहे, तू गुरु म्हणतोय मला, तू सलाम देतोय, तू चुंबन घेतोय, ये अर्जुन जवळ. आणि माणूस प्रियांनो आपल्यासारखे फसले जातील तिथं, अरे हा कसा व्यक्ती आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सलाम दिला काय? आपण सलाम म्हटल्यावरती काय म्हणतो, हा सलाम म्हणतो आपण, नाही का? आपण त्या दुसऱ्या लोकांसारखं नाही म्हणत वालेकुम सलाम, आहे का नाही? पण आपण सलाम दिल्यावर म्हणतो सलाम. पण पुढं काय झालेलं 50 वचन, येशूने म्हटले काय त्याला, येशूने त्याला म्हटले गड्या ज्या कार्याकरता आलास ते कर. सलाम बिलाम ठेव बाजूला, तुझा सलाम काही नको आहे मला, तू फसवा आहेस, तू धूर्त आहेस, तू मला विकलेला आहेस. थोडक्यात येशू ख्रिस्त म्हणत आहे गड्या ज्या करता आला आहेस ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. जवळचा माणूस घात करतोय, जवळचा माणूस पैसे घेऊन विकून टाकतोय, जवळचा माणूस असं काय दाखवत आहे की मी अगदी तुझ्या हृदयाच्या जवळचा आहे, तुझं अगदी चुंबन घेत आहे. आणि म्हणून प्रियांनो आज माझ्या पहिल्या शीर्षकाबद्दल जेव्हा आपण म्हणत आहे की ख्रिस्त म्हटलेले येशूचे मी काय करावे, तर कदाचित यहूदा इस्करियोत म्हणत आहे मी त्याला विकून टाकेल, मी त्याला सलाम करेल, त्याला गुरु म्हणेल आणि त्याचं चुंबन पण घेईल. आज जगामध्ये प्रियांनो असे लोक देखील सापडतील, आपल्याला वाटेल ते ख्रिस्ती आहेत आणि ख्रिस्तासारखंच वर्तन आहे, परंतु प्रियांनो ते आत्मघात करणारे सुद्धा आहेत. ज्यावेळेला अशा प्रकारचं हे परिस्थिती पाहतो आपण, त्यावेळेला एक उदाहरण आठवतं प्रियांनो, मला वाटतं राजीव गांधी यांना ज्यावेळेला मारण्यात आलेलं आहे चेन्नईमध्ये, त्यावेळेला त्यासुद्धा बाईने काय केलं की ती मास्टर माइंड होती, पण एका बाईने काय केलं, त्यांना प्रधानमंत्री आहेत आपले, स्वागत करायचं आहे त्यांचं, हार घातला, एवढंच नाही हार पण घातला, एवढंच नाही काय केलं, हार घालून काय केलं, हा पाया पडली, हार तर घातलाच घातला आणि पाया पण पडली. आणि पाया पडत असताना कमरेजवळ जे बटन होतं ते दाबून टाकलं आणि धडामकन स्फोट झाला. खलास. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अगदी तेच झालेलं आहे प्रियांनो. मानवी दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्याला त्या ठिकाणी तिथंच खलास केलेला आहे. कोणी यहूदा इस्करियोत. वधस्तंभावरती जाण्याची गरजच नाही आहे. यहूदा इस्करियोतनेच त्याला त्या ठिकाणी येदेन बागेमध्ये प्रियांनो तिथं खलास केलेलं आहे, एका जवळच्या बागेत, क्षमा करा. पण असे लोक प्रियांनो आज देखील समाजामध्ये आहेत की दिसताना प्रियांनो ते ख्रिस्ती म्हणून दिसतील पण मोठे आत्मघातक आहेत प्रियांनो ते. काही गोष्टी याच्याबद्दल प्रियांनो जर आपल्याला पाहायच्या तर फिलिपीकरास पत्र आपण काढूया, तिसरा अध्याय. फिलिपीकरास पत्र याचा तिसरा अध्याय 18 आणि 19 वचन कोणी वाचेल? फिलिपीकरास पत्र याचा तिसरा अध्याय. Yes.
फिलिपायला पाऊल म्हणत आहे, तो आठवण करून देत आहे. 17 वचनापासून जर वाचलं तर प्रियांनो बघू आपण, फिलिपाय 3:17 बंधूंनो तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे काय करा, लक्ष द्या. तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे, आमचं अनुकरण करायला सांगितलं आहे, पण जे तसं करत आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष द्या. 18 वचनमध्ये म्हणत आहे, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतोय. का बरं? पावलाला देखील प्रियांनो अशाच रीतीचे लोक भेटले. त्याला वाटलं अगदीचे जवळचे आहेत, पण त्यांनी देखील प्रियांनो विश्वासघात केलेला आहे. त्यांच्यावरती विसंबून तो राहिला. त्याला वाटलं हे खरंच आपल्याला साथ देणार आहेत सेवेमध्ये, पण तसं झालं नाही प्रियांनो. म्हणून तो म्हणत आहे फिलिपायच्या मंडळी, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. त्यांची चालचलवणूक वैऱ्यासारखी आहे. त्यांचं बोलणं कदाचित चांगलं असू शकतं, पण त्यांचं वागणं मात्र प्रियांनो तसं नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे ते वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट आहे आणि पोट हे त्यांचं दैवत आहे. पोट काय? त्यांचं दैवत म्हणजे काय? त्यांना येशू ख्रिस्त देव नकोय. त्यांचं पोट हे दैवत आहे. या पोटाला लागणाऱ्या गोष्टींसाठी ते अतोनात प्रयत्न करतात. ते वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहेत पोटासाठी. यहुदा इस्कोरत प्रियांनो अशाचपैकी एक असणार. 3.5 वर्ष प्रियांनो खरं तर तो प्रभूशू ख्रिस्ताबरोबर राहिला आणि आता शेवटच्या काळामध्ये प्रियांनो अगदी त्याने धरून दिलेला आहे. काही लोक म्हणतील मग काय माहीत नव्हतं का प्रभूशू ख्रिस्ताला, कशाला त्याला शिष्य करायचा, घ्यायचंच कशाला त्याला टीममध्ये. पण प्रियांनो प्रभूशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला माहिती आहे की तो सर्वांवर प्रेम करणारा होता. चोर आणि लुटारू यांच्यामध्ये देखील प्रियांनो उठणं बसणं प्रियांनो त्याचं करत होता. पापी लोकांमध्ये होता की त्याचा प्रभाव त्यांच्यावरती पडेल म्हणून प्रियांनो तो प्रयत्न करत होता. आजही अशाच प्रकारे प्रियांनो प्रभूशू ख्रिस्त लोकांना प्रभाव पडेल म्हणून त्याचा पवित्र आत्मा वारंवार प्रियांनो त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, वचन पोहोचवतो की आज न उद्या याच्यामध्ये खरंच परिवर्तन होईल, हा माझ्याकडे येईल, हा नुसता नामधारी राहणार नाही. आणि म्हणून पाऊल देखील प्रियांनो त्या लोकांना म्हणत आहे, पोट हे त्यांचं दैवत आहे आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींकडे लागलेलं आहे, जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड चालू आहे. त्यांना दुसरं काही नको आहे, त्यांना दुसरं काही नको आहे प्रियांनो. मी त्या दिवशी म्हटलं, एका व्यक्तीने असं म्हटलेलं आहे की जगातल्या लोकांना, आपल्या ख्रिस्ती लोकांना जगामध्ये इतकं जवळचं वाटायला लागलं हे जग की आपण इथंच कायम राहणार आहे. आता आपण इथंच कायम राहणार आहे असं सगळ्या जगातल्या ख्रिस्ती लोकांना सध्या वाटत चाललेलं आहे. आपण कायमचं इथंच राहणार आहे म्हणून सगळी सोय करण्यासाठी अतोनात श्रम करा, भरपूर पैसा कमवा, खाऊन पिऊन मस्त राहा, कारण इथंच मरायचं, वर जायचंच नाही आपल्याला. पोट हे त्यांचं दैवत आहे. याकोबाचे पत्र प्रियांनो काय म्हणतं बघा, 4 याकोबाचे पत्र 4 आणि 4 वचन. याकोब 4:4 काय म्हटले? येस, थँक्यू. अहो अविश्वासू लोकांनो, म्हणजे जगामध्ये जे लोक वावरत आहेत किंवा जगामधल्या लोकांबद्दल प्रियांनो त्यांना खूपच आवड लागलेली आहे, वस्तू आणि इथलं राहणीमान, त्यांच्याबद्दल तो म्हणत आहे की ते लोक अविश्वासू आहेत, त्यांचा विश्वासच नाही प्रभूवर. आणि प्रभू परत एकदा येणार आहे त्याबद्दल त्यांना तर बिलकुल प्रियांनो आशा नाही. आणि म्हणून ते जगामध्ये कसे राहत आहेत,
त्यांच्याबद्दल तो म्हणत आहे, अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रियांनो अशा गोष्टी होतात, जर आपण देवाला प्राधान्य न देता जगातल्या गोष्टींना प्राधान्य देत आहे तर प्रियांनो आपण देवाचे वैरी झालेलो आहोत. लक्षात घ्या, आपलं रोज सकाळी उठणं, प्रार्थना करणं, पवित्र शास्त्र वाचून प्रियांनो आपल्या कुटुंबाला देखील त्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढवणं, आणि रोज रात्री परत एकदा प्रियांनो कामावरून थकून भागून आल्यानंतर आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा आध्यात्मिक रीतीने प्रियांनो झोपण्याआधी प्रार्थना करणं, वचन वाचणं, देवाचं गौरव करून घेणं हे पहिलं कर्तव्य प्रियांनो. जर आपण म्हणू आज खूपच आपण थकलेलं आहे, एखाद दिवशी प्रियांनो हरकत नाही होत असेल कदाचित, उशीर झाला, पण सातत्याने असंच होत असेल की आपल्या घरामध्ये प्रियांनो आध्यात्मिक गोष्टींना वावच नाही, मुलांना आपण दाखवत नाही, शिकवत नाही, आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहोत प्रियांनो असे जगत आहोत. आणि म्हणून तो त्या ठिकाणी देखील तो म्हणत आहे प्रियांनो की देवाबरोबर जगाची मैत्री म्हणजे जगातले लोक जसे करतात तसं आपण करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय. जो कुणी जगाचा मित्र होऊ पाहतो म्हणजे जगातल्या मित्र काय करतात प्रियांनो, मित्र आपल्यावरती प्रभाव टाकतात, मित्रांसारखं आपणही तयार व्हायला लागतो प्रियांनो. माझ्या साक्षीमध्ये प्रियांनो मी नेहमी सांगितलं की माझ्यावरती मित्रांचा प्रभाव होता. मला सायकलिंगची आवड होती रेसिंगमध्ये, कारण तसा एक मित्र होता, कारण त्याचे वडील मुंबई पुणे सायकल रेस 7 वर्ष त्यांनी चॅम्पियनशिप जिंकलेली होती आणि तो माझा खास मित्र, त्यांचा मुलगा. मोटरसायकलचं रेसिंग का डोक्यात भूत होतं, कारण एक दुसरा मित्र होता की त्याला रेसिंगची खूप आवड होती. प्रभाव पाडतात प्रियांनो. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणे प्रियांनो, शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल यू हु यू आर. तुम्ही मला तुमचे फक्त मित्र दाखवा, मी तुम्हाला सांगेल तुम्ही कोण आहात. आज जगामध्ये जर आपण राहत आहोत तर प्रियांनो समुद्रातल्या त्या माशासारखं राहणं गरजेचं आहे. समुद्राचं पाणी किती खारट आहे प्रियांनो, पण त्या माशाला प्रियांनो ज्या वेळेला आपण बनवत असतो त्याला मीठ घालणं गरजेचं आहे. शिजवताना मीठ घालणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात मीठ नाही आहे. असं नाही म्हणता येणार अरे समुद्राचा मासा आहे, शिजवत असताना मिठाची गरज नाही. नाही, त्याच्या अंगात खारटपणा गेलेलाच नाही आहे प्रियांनो. इतकं प्रियांनो त्याने स्वतःला त्या पाण्यापासून प्रियांनो त्या खारटपणापासून दूर ठेवलेलं आहे. आज जगामध्ये आहोत प्रियांनो, पण जगासारखं वागायचं आहे म्हणून तो म्हणत आहे त्या ठिकाणी प्रियांनो, अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. जो कोणी जगाचा मित्र हो पाहतो तो देवाचा वैरी ठरेल. पाळकाचा नाही, मंडळीचा नाही, संस्थेचा नाही, देवाचाच प्रियांनो तो वैरी ठरेल. एक शेवटचं वचन यामधून प्रियांनो आपण वाचूया, कलसेकरासपत्र 3 अध्याय. कलसेकरासपत्र 3 अध्याय 1 पासून मी वाचते तुमच्यासाठी. कलसेकरासपत्र 3 अध्याय 1 ते 10 पर्यंत. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवलेले गेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा काय करा. जगातल्या गोष्टी नाही मिळवायच्या आहेत प्रियांनो. हो, आपल्या सुखसोयीसाठी पाहिजेल आहे, आपल्याला गरजेच्या आहेत त्या गोष्टी प्रियांनो. पण तो म्हणत आहे ख्रिस्त जिथं देवाच्या उजवीकडे बसलेला आहे तिथील वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहेत. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ, याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. त्यामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा कोप होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा,
व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकलेले आहे आणि जो नव मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण करा. मागील आठवड्यापर्यंत प्रियांनो बाप्तिस्म्याच्या क्लासमध्ये मुलांना शिकवत होतो आणि देवाचं वचन सांगते प्रियांनो जशाप्रमाणे की आपला जुना मनुष्य काढून टाका, नवीन मनुष्य धारण करा. त्यावेळेला प्रियांनो इथं म्हटलेलं आहे 9 वचन, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकलेलं आहे, आपल्यामधून काढून टाकलेलं आहे. मी ख्रिस्ती झालो त्यावेळेलाच प्रियांनो आपला जुना मनुष्य काढून टाकला पाहिजे, म्हणजेच काय, स्वभाव काढून टाकला पाहिजे. मराठीमध्ये म्हणतात स्वभावाला औषध नाही, स्वभावाला औषध आहे प्रियांनो. बाकीच्या लोकांकडे नाही आहे ते औषध, आपल्याकडे आहे पवित्र शास्त्र, की माणसाचा स्वभावच बदलून जातो. आणि म्हणून कितीही निष्ठुर आणि कितीही क्रूर मनुष्य जरी असला, निर्दय मनुष्य जरी असला, त्याला जर ख्रिस्त कळाला तर त्याचा स्वभाव बदलणार आहे प्रियांनो. आणि ही गोष्ट देवाच्या वचनाद्वारे होऊ शकते. तो काढून टाका म्हणत आहे आणि मग 10 वचन म्हणत आहे, जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे, आपण देवाच्या प्रतिरूपामध्ये निर्माण झालेलो आहोत आणि म्हणून तो म्हणत आहे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण करा, दुसरं काही धारण करू नका. आणि म्हणून प्रियांनो ज्यावेळेला आपण म्हणतोय की ख्रिस्त म्हटलेला येशूचे मी काय करावे असा जर प्रश्न म्हटला आपल्याला, तर प्रियांनो आपण म्हणू होय मी त्याला विकेन, बरोबर आहे. आपण म्हणू का मी त्याला विकून टाकेन. यहुदा इस्करियोत सारखं प्रियांनो आपण करणार नाही. आपण असं त्याच वेळेला ठामपणे म्हणू की सर्व या गोष्टी ज्या आपण वाचलेल्या आहेत त्या खरंच आपण म्हणू, नाही बाबा जगातल्या गोष्टींसारखं मी नाही वागणार. मग आपण म्हणू की होय मी यहुदा इस्करियोत नाही आहे, मी त्याला विकणार नाही, त्याचा मी उलट आदर करेन. परमेश्वर करो प्रियांनो या पहिल्या माझ्या मुद्द्यावरून प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊन प्रार्थना करूया. प्रभू आम्ही पुन्हा एकदा विशेष आभार मानत आहोत या वचनासाठी. आम्ही खास करून खरोखर प्रभू जे वचन वाचलेलं आहे त्यामध्ये यहुदा इस्करियोतसारखं आम्ही असू नये, आम्ही लबाडी करू नये, आम्ही विश्वासघात करू नये, उलट प्रभू आम्ही तुझ्याबरोबर विश्वासू असावं आणि इतकं प्रामाणिकरितेने प्रभू असावं की जगातले लोक आम्हाला खरोखर ख्रिस्ती म्हणून आम्हाला ओळखतील, नुसतं नावाने नाही तर आमच्या कृतींवरून प्रभू त्यांना समजून येईल. ये प्रभू आम्ही पुन्हा एकदा सर्व तुझ्या उपस्थित असलेल्या मंडळीला आणि या प्रभू परमेश्वर वेळेला तुझ्या हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा, आमेन. दुसऱ्या मुद्द्याकडे प्रयत्न आपण जाणार आहोत. आता कोण प्रयत्न ओळखते आपण पाहूया. मी एक त्यांचं वाक्य तयार केलं आहे की जे बायबलमध्ये नाही आहे, परंतु प्रियांनो त्या गोष्टींना पाहण्याआधी आपण गाणंसुद्धा गाणार आहे, पण यावेळेला कसबे आंटी देखील समोर येतील वचन वाचण्यासाठी. पण ते वचन वाचण्यासाठी आधी आपण एक गीतसुद्धा गाणार आहोत. पण तुम्हाला थोडक्यात सांगते, कोणी ओळखेल तर मला सांगा. दुसरा मुद्दा मी घेतलेला आहे, आम्ही त्याला वधस्तंभावर खिळू. कोण म्हटलंय प्रियांनो किंवा कोण म्हणू शकता असं, आम्ही त्याला वधस्तंभावर खिळू? कोण लोक आहेत ते? यहुदी लोक आहेत, बरोबर, अगदी यहुदी लोक आहेत. यावेळेला आपण गीत गाऊया आणि मग कसबे आंटी आपल्यासाठी शास्त्रभाग वाचतील. मत्तय 27 आणि 23 कसबे आंटी आपल्यासाठी वाचतील. मत्तय 27 23 यावेळेला आपण उभे राहूया प्रियांनो आणि आपण एक गीत गाणार आहोत. प्यारा येशू, प्यारा येशू. क्वायरसुद्धा प्रियांनो समोर आहे, आपण त्यांच्याबरोबर गाऊया. बराच वेळ आपण बसून व
वचनच ऐकत राहू तर प्रियांनो आपल्याला त्रास होईल म्हणून आपण सर्वजण त्यांच्यावर उभे राहून गीत गाऊया. Thank you.
खाली बसियो प्रिया ना। यावेळेला कसबे आंटी आपल्यासाठी वाचतील मत्ते 27 आणि 23 वचन। प्रियांनो मत्ते 27 आणि 23 वचन। मग गुलगुत्था नावाची जागा म्हणजे कवटीची जागा तेथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला पित्तमिश्रित द्राक्षरस त्यावेळेस दिला, परंतु जो चाखून पाहिल्यावर तो पिना त्याला वधस्तंभावर खेळल्यावर त्यांनी चिठ्ठा टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली। नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करीत राहिले। त्यांनी त्यांच्या वरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला। तो असा हा यहुद्यांचा राजा येशू आहे। त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू व 1 उजवीकडे व 1 डावीकडे असे वधस्तंभावर खिळले। थँक्यू। येस थँक्यू आंटी। मत्ते 27 आणि प्रियांनो 23 वचनात म्हटलेलं आहे, का बरे त्याने काय वाईट केले आहे? तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खेळून टाका। प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याची प्रियांनो तयारी फार आधीपासून चालली होती। एवढ्यासाठीच की तो त्यांच्या इच्छेप्रमाणे वागत नव्हता, म्हणजे यहुदी लोकांच्या सांगण्याप्रमाणे किंवा त्यांच्या कल्पनेप्रमाणे। त्यांची कल्पना आणि देवबापाची कल्पना यामध्ये खूप वेगळं अंतर होतं प्रियांनो। आणि म्हणून हे सर्व मानव किंवा भूतलावर असलेलं मानव आणि त्याची योजना ही देवापासून प्रियांनो नेहमी वेगळी असते। आणि तेवढ्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी आणि त्याला वधस्तंभावर मारण्यासाठी सर्व यहुदी लोक अगदी अतोनात प्रयत्न करत होते। आणि ज्यावेळेला प्रियांनो त्यांचा मनोदय पूर्ण व्हायला लागला की त्याला धरलं आणि रोमन प्रियांनो त्या ठिकाणी लोकांसमोर त्याला उभं केलेलं आहे, सुभेदारासमोर उभं केलेलं आहे, त्याला मात्र कुठल्या रीतीने दोष आढळलेला नाही। हा यहुदी लोकांमधूनच प्रियांनो येशू ख्रिस्त आलेला आहे आणि यहुदी लोक प्रियांनो त्याच्या विरोधामध्ये वागत आहेत आणि देवाला ओळखणाऱ्या लोकांनी देवाला न ओळखणाऱ्या लोकांपुढे प्रियांनो ते घेऊन गेले। आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे प्रियांनो 21 वचनामध्ये, मत्ते 27:21 वचन, सुभेदाराने त्यांना विचारले, तुमच्याकरता या दोघातून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, कोणाला? बरब्बाला। पिलाताने त्यांना म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? यहुदी लोक म्हणत आहेत, त्याला वधस्तंभावरती खिळून टाका। त्यांनी शब्द म्हटलेला नाही, त्याला वधस्तंभावरती मारून टाका, फक्त खिळा त्याला। कारण त्यांच्या बोलण्याने सुद्धा त्यांना पाप करायचं नव्हतं। मारून टाका शब्द सुद्धा वाईट आहे प्रियांनो, फक्त खिळून टाका। कधी कधी थोडासा उच्च प्रतीचा समाज जो असतो तो अशा रीतीचे शब्द खेळ करतो, नाही का? मला चांगलं आठवतं, एक लहानपणी आमची जवळचे फॅमिली एक फ्रेंड होते आणि त्यांच्या घरी जर आम्ही गेलो तर ती बाई चहा ठेवते आणि जर तिची कामवाली तिथं असेल घरामध्ये भांडी घासणारी तर तिलासुद्धा आता चहा द्यायला लागेल। मग आम्हाला चहा ठेवते म्हटल्यावरती ती विचारते तिला, तिचं नाव पुष्पा, पुष्पा तू चहा नाही ना घेणार?
विचारायची पद्धत कशी? पुष्पा तू आपण काय म्हणू? चहा घेणार का? ती काय म्हणणार? पुष्पा तू चहा नाही ना घेणार? ती कशाला म्हणणार हो म्हणून? ती नाहीच म्हणणार. हे यहुदी लोकसुद्धा अगदी तसेच, त्याला फक्त खेळून टाका. म्हणजे जसं काय एखादं कॅलेंडर अडकून टाकलं खेळायला. पण तिथं म्हटलेले प्रियांनो, पिलाताने म्हणून त्यांना म्हटलं, तर मग बरब्बाला सोडायचं आहे, मग ह्याला काय करायचं आहे? ह्याला पण सोडून द्या असं त्याचं चाललं होतं, कारण त्यालासुद्धा दोष आढळत नव्हता. तो काहीच दोषी नाही असं पिलाताने देखील पाहिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, तर ख्रिस्त म्हटलेले येशूचे मी काय करावे? सर्व लोक म्हणत आहे, त्याचे स्वतःचे लोक, देवाला ओळखणारे लोक, येशू ख्रिस्ताचा पिता आणि या यहुदी लोकांचा पिता एकच आहे, पण तरी देखील ते म्हणत आहे त्याला वधस्तंभावरती खिळा, कारण तो त्याच्या त्या लोकांच्या इच्छेप्रमाणे वर्तन करत नव्हता. हे काय म्हणू प्रियांनो आपण त्यांना? आध्यात्मिक रीतीचं अज्ञान. पण आध्यात्मिक रीतीने अज्ञान आहेत, अजून परिपक्व नाहीयेत ते. पूर्तता प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये वचनाची, पवित्र आत्म्याची झालेली नाही. जर त्यांनी ओळखलं असतं प्रभू श्री ख्रिस्ताला की अरे हा ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे काय? देवाने पाठवलेला अभिषिक्त, देवाचा पुत्र आहे. भविष्यवाणी संदेष्टांनी सांगितलेलं आहे, होय तोच आहे हा. असं जर ओळखलं असतं तर प्रियांनो त्याला वधस्तंभावर त्यांनी मारलंच नसतं. पण त्यांची कल्पना काय होती? की ख्रिस्त जगात येणार आहे, देव पाठवणार, हा विश्वास खूप दांडगा होता. पण त्यांची कल्पना अशी होती की नाही, तो राजमहालात येणार आहे. अरे देवाचा पुत्र आहे, तो काय अशा लहानशा घरामध्ये येईल का तो? अरे हा तर माहिती आहे मला, हा सुताराचा मुलगा, हा सुताराच्या घरात जन्माला, ह्याची आई, ह्याचा बाप, ह्याचे बहीण, ह्याचे भाऊ आम्हाला चांगले माहिती आहेत. आणि ख्रिस्त जर म्हटला तर तो फार मोठ्या रीतीने येणार आहे. ही कल्पना प्रियांनो, म्हणजे माणसाची कल्पना ही प्रियांनो देवाबरोबर आणि देवाच्या वचनाबरोबर देखील जुळली नाही, तर जीवनामध्ये संघर्ष तयार होत आहे. आणि म्हणून आपली कल्पना, आपले विचार देवाच्या वचनाशी जर जुळत असतील तर प्रियांनो मगच आपल्या जीवनामध्ये देव कार्य करणार आहे. अन्यथा प्रियांनो आपण सैतानाला कार्य करण्यासाठी भाग पाडतो. जरी हे देवाचे लोक आहेत, अब्राहमाचे वंशज आहेत, देव त्यांचा पिता म्हणत आहेत प्रियांनो, पूर्ण नियमशास्त्र, संदेश त्यांची पुस्तकं अगदी तोंडपाठ आहेत, पण थोडक्याने चुकले प्रियांनो. त्यांनी ख्रिस्ताला ओळखलेलं नाही आणि म्हणून ते म्हणत आहेत त्याला वधस्तंभावरती खिळा. ज्यावेळेला त्याला वधस्तंभावरती खिळलं प्रियांनो, नंतर काही दिवसांनंतर त्यातल्या काही लोकांना पश्चाताप झाला, सगळ्यांनाच नाही, काही लोकांना पश्चाताप झाला. आणि त्याच्याबद्दल प्रियांनो शास्त्रभाग सांगत आहे. प्रेषितांचे कृत्य 3:17 काय म्हणतं बघा. प्रेषितांचे कृत्य याचा 3:17 कोणी वाचा मोठ्याने. येस, पेत्र आता उभा राहिलेला आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेला पवित्र आत्मा उतरला, पवित्र आत्मा उतरल्यानंतर वेगवेगळ्या भाषेमध्ये ते लोक बोलायला लागले. प्रत्येकाला वेगवेगळ्या भागातून जे आले होते त्यांनी आपापली मातृभाषा म्हणजे तिकडच्या भाषेमध्ये ह्या लोकांना बोलताना पाहिलं. पण काही लोक चेष्टा करायला लागले, मस्करी करायला लागले आणि ते म्हणाले, अरे हे दारूने मस्त झालेले आहेत, म्हणून आपल्याला काही कळत नाही असं नाही, पण हे दारूने मस्त झालेले आहेत. त्यावेळेला प्रियांनो पेत्र उभा राहिला आणि 17 त्याच यहुदी लोकांसमोर तो उभा राहिला ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. 17 म्हटले, बंधुजनो तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. तुम्ही केलं आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी तसंच केलं, पण हे कशामुळे झालं? अज्ञान, अज्ञान आहेत. नीट प्रियांनो त्यांनी देवाची भविष्यवाणी, संदेशांचं लिखित रूपात असलेले प्रियांनो गोष्टी वाचून समजून घेतल्या नाहीत.
वरपंगीपणा केला, वाचायचं म्हणून वाचलं त्यांनी, पण त्याच्यातून अर्थ काय निघतो, तो कधीच्या काळासाठी आहे हे प्रियांनो त्यांनी अभ्यासपूर्वक संशोधन काहीच केलं नाही आणि म्हणून त्यांचं प्रियांनो गफलत झालेली आहे. कमीत कमी या यहुदी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपदेशाकडे नाही पण त्याच्या चमत्कारांकडे तरी बघायचं होतं. तो कशा रीतीने चमत्कार करतोय, असे चमत्कार आजपर्यंत प्रियांनो याच्या आधी झाले नाही आणि येशूच्या नंतर सुद्धा प्रियांनो झाले नाहीत, असे वेगळे चमत्कार तो करत होता. कमीत कमी या यहुदी लोकांना ते तरी भान राहायला पाहिजे होतं की अरे हा जे करतोय ते याच्या आधी कधी झालं नाही, पण त्यांनी प्रियांनो दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून त्यातल्या काही लोकांनाही प्रियांनो पेत्र त्यांना आव्हान करत आहे की तुम्ही आणि तुमचे अधिकाऱ्यांनी ही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. 18 वचन, परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केलेले आहे. आणि मग प्रियांनो तुम्ही पुढे जाऊन जर वाचलं प्रियांनो तर त्याच लोकांना हा चुटपुट लागलेली आहे आणि मग ते पेत्राकडे आलेले आहेत पश्चाताप करायला. सांगायचा मुद्दा हा आहे प्रियांनो, आध्यात्मिक अज्ञानता यांच्यामध्ये होती आणि म्हणून त्यांनी वधस्तंभावरती त्याला खिळून मारलेले. पाऊल आणखीन ठिकाणी प्रियांनो म्हणत आहे, पहिले करिंथ त्याचा 2 अध्याय आणि 8 वचन काय म्हणतं बघा. पहिले करिंथ त्याचा 2 अध्याय आणि 8 वचन, येस, तिथंसुद्धा प्रियांनो पाऊल म्हणत आहे. एका बाजूला आपण पेत्र पाहिला की त्यालासुद्धा समजलं की ते अधिकारी आहेत आणि अधिकाऱ्यांनी अज्ञानामुळं केलेलं आहे, त्यांना ज्ञान नव्हतं. दुसऱ्या बाजूला पाऊल देखील म्हणत आहे की या युगातल्या अधिकाऱ्यांनी कोणीही त्याला ओळखले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळलेच नसते. प्रियांनो त्यांच्या हातामध्ये देवाचं वचन आज जसं तुमच्या हातामध्ये आणि माझ्या हातामध्ये आहे बायबल, अगदी तसं नव्हतं. हो, पण शास्त्री परुषी यहुदी याजक या सगळ्यांना मात्र प्रियांनो देवाचं वचन चांगलं माहीत होतं. ते प्रियांनो दर दिवशी मंदिरामध्ये वाचत होते, त्याचा अभ्यास ते करत होते, पण तरी देखील प्रियांनो अज्ञानासारखे ते वागलेले आहेत. आणि आपण असं म्हणू कदाचित की त्या लोकांनी अज्ञानामध्ये त्याला मारून टाकलेलं आहे, पण आज तुम्ही आणि मी पण काही कमी नाही प्रियांनो. आपल्याला सुद्धा परमेश्वराने संपूर्ण पवित्र शास्त्र हातामध्ये दिलेलं आहेत. एकेका घरामध्ये मी तर म्हणतो 2 किंवा 3 कॉपीजपेक्षा जास्त आहेत, पण आपण किती वाचन करत आहोत, किती गांभीर्याने घेत आहोत, दर दिवशी प्रियांनो त्यावर मनन केलं जात आहे का. बाप्तिस्मा घेणाऱ्या मुलांना मी विचारत होतो, तुमच्या घरामध्ये दर दिवशी कौटुंबिक प्रार्थना होते का? 1-2 जण हो म्हणाले, बाकीचे शांत होते. कौटुंबिक प्रार्थना महत्त्वाची आहे. मुलांना नुसतं पुढे ढकलून नाही होणार प्रियांनो. जा रे बाबा चर्चला, जा रे बाबा बाप्तिस्म घे. आपण स्वतः ज्या वेळेला करू त्याच वेळेला प्रियांनो ते करतील. जर आपणच पवित्र शास्त्र वाचत नाही, आपणच प्रार्थना करत नाही, आपणच देवबापाचं स्तुतिस्तवन घरामध्ये करत नाही, आपल्या मुलांसमोर करत नाही, ते आयुष्यात कधीच करणार नाहीत. कारण ते म्हणतील आमच्या आईबापाने कधी केलं होतं, न करता सुद्धा ते अशा रीतीने राहिले तर आम्ही करून काय विशेष करणार आहोत. अज्ञानामुळे नाही आहे प्रियांनो, हे जाणून बुजून आहे. मग या लोकांनी तरी आपण म्हणू ठीक आहे त्यांनी नाही नीट वाचलं, पण आज देखील त्यांच्यासारखी परिस्थिती आपली पण आहे. आपण देखील प्रियांनो कुठंतरी दोषी म्हणून सापडले जाऊ,
पण त्यावेळेला प्रियांनो ज्यावेळेला आपण दोषामध्ये सापडू तर आपल्याबद्दल असं म्हटलं जाणार नाही अज्ञानामुळे त्यांनी केलं द्यारे सोडून ह्याला स्वर्गामध्ये असं म्हटलं जाणार नाही देवदूत तिथं म्हणणार नाहीत बरं जाऊ द्या ह्याला जाऊ द्या एंट्री करू द्या स्वर्गामध्ये तिथं टोलनाक्यावरती होतं कधी कधी किंवा दुसरीकडे कदाचित सरकारी ऑफिसेसमध्ये सुद्धा होत असेल अरे जाऊ द्या सोडून टाकत असतील ते स्वर्गामध्ये तसं होणार नाही आहे स्वर्गामध्ये असं म्हटलं जाणार नाही त्याने अज्ञानामुळे केलं म्हणून त्यांनी जाणून बुजून केलं असं म्हटलं जाईल उलट त्याला माहीत असून देखील त्याने ते केलं नाही ख्रिस्ताला ओळखलेलं नाही प्रियांनो आणि म्हणून या वचनामध्ये देखील तो म्हणत आहे प्रियांनो या वचनाप्रमाणेच प्रियांनो जर आपण काढलं योहान कृत्स्य वर्तमान आणि 8वा अध्याय योहान 8 मी 31 पासून आपल्यासाठी वाचत आहे योहान कृत्स्य वर्तमान 8वा अध्याय ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात यहुदी लोकांना तो म्हणत आहे प्रियांनो मरणाआधी त्याने सांगितलेलं आहे त्याने संधी दिलेली आहे आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे यहुदियांनी त्याच्यावर ज्या यहुदियांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल किती सुंदर प्रियांनो प्रभू श्री ख्रिस्ताची वचनं जर ते सांभाळत असतील ऐकत असतील तर ते बंधनमुक्त होतील पुढं काय म्हटलेलं आहे प्रियांनो 33 वचन ते त्याला म्हणाले आम्ही अब्रामाचे वंशज आहोत व कधी कोणाच्या दास्यात नव्हतो तर तुम्ही बंधनमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता म्हणजे त्यांना असं वाटलं बंधन म्हणजे काय साखळदंडांनी बांधलेले आहे काय आम्हाला आम्ही कोणाचे तरी एका गुलामासारखे वागवले गेलो आहोत का म्हणून ते म्हणत आहेत की आम्ही अब्रामाचे वंशज आहोत पण येशूने 34 वचनात काय म्हटले येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगतो जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे दास घरात सदा सर्वदा राहत नाही पुत्र सदा सर्वदा राहतो म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करेल तर तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल प्रभू श्री ख्रिस्त स्वतःबद्दल देखील सांगत आहे प्रियांनो सत्य समजलं तर प्रियांनो जुन्या करारातील चाली रीती ज्या आहेत ते बंधनासारखे त्यांना बांधून टाकत होते 10 आज्ञासुद्धा त्यांना बंधनासारखे बांधून टाकत होते पण तो म्हणत आहे की माझ्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवलात कृपेमध्ये तुम्ही वाढायला सुरुवात करताल पुढे काय म्हटलेलं आहे 37 वचन तुम्ही अब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहतात अब्रामाचे वंशज आहेत पण येशू ख्रिस्ताच्या वचनाला जागा नाही आहे लक्ष देऊन बघा प्रियांनो आपलंसुद्धा वर्तणूक तशी आहे का 38 वचन मी माझ्या पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता त्यांनी त्याला उत्तर दिले आमचा पिता अब्राम आहे येशूने त्याला म्हटले जर तुम्ही अब्रामाची मुलं आहात तर अब्रामाची काय करा कृत्य करा आणि तो कोणाची मुलं आहेत म्हणतो तो तुम्ही सैतानाची मुलं आहात आहेत त्यांचा पिता स्वर्गीय पिता पण प्रियांनो स्वर्गीय पित्याचं जरी प्रियांनो ते नाव घेत असले अब्रामाची मुलं म्हटलेत असले पण कृती मात्र तशी नाही आहे आज म्हणून प्रियांनो यहुदी लोक आणि आपण यामध्ये फार जास्त फरक नाही आज आपणसुद्धा ख्रिस्ती म्हणवतो ते यहुदी म्हणतात त्यांनासुद्धा वचन माहिती होतं आपल्यालासुद्धा पवित्र शास्त्र आहे परंतु प्रियांनो आपण अजूनही कृतीमध्ये नाही आहे की जसे ते सुद्धा कृतीमध्ये नव्हते वर्तुकणीमध्ये नाही आहे प्रियांनो कुठेतरी प्रियांनो आपण मागेच सरकत आहोत आणि म्हणून जसं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दोष देत आहे आपल्यावरती देखील तो आज तशाच प्रकारे दोष देऊ शकतो आणि देश देत आहे प्रियांनो 40 वचनामध्ये म्हटलंय परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारायला पाहता अब्रामाने असे केले नाही तुम्ही आपल्या पित्याची कृत्य करता ते त्याला म्हणाले आमचा जन्म जारकर्मापासून झाला नाही
आम्हाला एकच पिता म्हणजे देव आहे. येशू ख्रिस्त त्यांना सैतानाबद्दल बोलत आहे आणि ते म्हणत आहेत की आम्ही काय व्यभिचारामधून उत्पन्न झालेलो नाही आहे, कारण आमचा पिता एकच आहे. 42 वचन, येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपणहून आलो नाही तर त्यानेच मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. रेग मारून ठेवा प्रियांनो, 43 वचन, याचे कारण की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. प्रश्न विचारायचा आहे, मलासुद्धा वचन ऐकवत नाही का? ज्यावेळेला वचन सांगितलं जातं प्रियांनो, त्यावेळेला मी खरंच देवबापाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातो. वचन मी अगदी प्रामाणिकरितेने ऐकत आहे. आपल्यामध्ये आहेत काही की जे वचन लिहून घेतात, खूण करतात, संदेश ऐकता ऐकता प्रियांनो त्या ठिकाणी मार्किंग करतात, कारण समजून येतं होय देवाच्या वचनाला प्राधान्य दिलेलं आहे. अजूनही काही लोक आहेत पवित्र शास्त्र कदाचित बायबल चर्चला आणत नाहीत. किती गांभीर्याने आपण घेतो आहे देवाचं वचन म्हणतो आपण प्रियांनो. या ठिकाणी सांगितलं जातं, गाजवलं जातं, इथं प्रियांनो अगदी तंतोतंत वचन आपण वाचून काढत असतो, पण पवित्र शास्त्रच जर आपण आणत नाही आहे आपण काय देवाच्या वचनाला मान देत आहोत. आणि म्हणून मगाशी म्हटलं प्रियांनो, कदाचित त्या यहुदी लोकांसारखं आपल्याकडे सुद्धा देव बघत आहे, यांना सगळं काही माहीत आहे पण प्रियांनो आध्यात्मिक अज्ञानता आहे, आध्यात्मिक अज्ञानता आहे. आणि म्हणून प्रश्न जर विचारला यहुदी लोकांना आणि आपल्याला सुद्धा, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे, मंडळी उत्तर काय देईल? मंडळी उत्तर काय देईल प्रियांनो? आपण असं उत्तर देऊ नये की आम्ही त्याला वधस्तंभावर खिळू. तसं न बोलता कृतीमधून आपण दाखवतो आहे, पण प्रियांनो कदाचित आपल्या मुखाने बोलणार नाही. जसं वधस्तंभाबद्दल खिळून टाका म्हटलेलं आहे, मारून टाका नाही म्हटलं आहे, त्याला वधस्तंभावरती मारून टाका असं न लिहिता खिळून टाका. आणि म्हणून आपण म्हणू की नाही बाबा आमच्या शब्दांनी आम्ही तर देवाची स्तुती करतो, पण कृतीने आपण खरंच देवाची स्तुती करत आहोत का, त्याचं कार्य करत आहोत का? प्रश्न विचारणं प्रियांनो गरजेचं आहे. प्रार्थना करूया. थोर प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. या दोन बद्यांबद्दल प्रभू आम्ही तुझा गौरव करत आहोत. यहुदा इस्करियोतप्रमाणे आम्ही खरोखर म्हणू नये, आम्ही कृती करू नये की आम्ही त्याला विकू. त्याच रीतीने यहुदी लोकांप्रमाणे देखील प्रभू आमची कृती आणि आमचे मुख हे सारखंच वर्तणूक करावी. आम्ही कधीच प्रभू असं म्हणू नये की आम्ही त्याला वधस्तंभावर खिळू. ये प्रभू आम्ही उलट तुझं गौरव करत राहू, आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून, आमच्या दैनंदिन जीवनातून लोकांना खरोखर प्रभू आमच्यामधून कळेल, तुझं गौरव होईल असं होऊ दे. तू उंचावला जावा, आम्ही खालवलं जावं असं होऊ दे प्रभू. ये प्रभू परमेश्वर पुढील वचनं देखील ऐकण्यास आणि ती समजून घेण्यास आम्हाला तू सहाय्य कर. येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बाप आमेन. तिसऱ्या वचनाकडे प्रियांनो आपण जात आहोत. परत एकदा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. मी वाक्य वाचत आहे, कोणी सांगावं कोण आहे तो व्यक्ती. दोन व्यक्ती आपण पाहिले, मी त्याला विकेन यहुदा इस्करियोत, दुसरं आम्ही त्याला वधस्तंभावर खिळू यहुदी लोक, तिसरं मी त्याला नाकारेन. कोण आहे? पेत्र. व्हेरी गुड, फार छान. तर आपल्यासाठी प्रियांनो मावची सिस्टर शास्त्रभाग वाचतील, पण त्याआधी आपण देखील एक गीत गाऊया. मावची सिस्टर काढून ठेवतील मार्कृत शुभवर्तमान 14 अध्याय आणि 72 वचन. त्याआधी प्रयत्न आपण सर्वजण एक गीत यावेळेला गाऊया. सर्व काळ मृत्युदंड
आपण उभे राहूया प्रियांनो सर्वजण आणि हे गीत आपण सर्व गाऊया. सर्व काळ मृत्युदंड योग्य नारकी मी असे आशा कधी देव धौधारी धैर्यहीन मी निराश घोर पात की भीति ही मनात फार सर्वदा तरी प्रीति पूर्ण दीन बंधु येशु भेटला उदरीन मी तुला म्हणून बोलला तारी तो मला तारी तो मला मी स्तवीन नित्यतया तारी तो मला गोड शब्द जे स्वतःच येशु बोलला मी कदापि टाकणार नाही पापिया ऐकताच ते मनात हर्ष दाटला मी धरुनी धीर जीव अर्पिलातया प्रीती पूर्ण दीन बंधु येशु भेटला उद्धरीन मी तया म्हणून बोलला तारी तो मला तारी तो मला मी स्तवीन नित्यतया तारी तो मला पाप भार रोग शोक सर्व वाहिले मृत्यु भीती आणि दंड हे निवारिले येशुने मनात दुःख नाही राहिले पाम रामला स्वकीय त्याने तारिले प्रीती पूर्ण दीन बंधु येशु भेटला उदरीन मी तुला म्हणून बोलला तारी तो मला तारी तो मला मी स्तवीन नित्यतया तारी तो मला येशुने मला स्वकीय रक्त ओतुनी संस्करुनी जी
नवीन वाट दाविले तीत चालण्यास आत्मशक्ति देऊने माजी आरुदी अपार प्रीति लाविले प्रीति पूर्ण दीन बंधु येशु भेटला उद्धरेन मी तुला म्हणूने बोलला तारी तो मला तारी तो मला मी स्तवीन नित्यतया तारी तो मला खाली बसूया प्रियांनो. यावेळेला माऊची सिस्टर आपल्यासाठी मार्क वृक्ष वर्तमान 14वा अध्याय आणि 72 वचन वाचते. मार्गकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 72वा वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. तक्षणी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला तेव्हा कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला म्हणाला होता ते त्याला आठवले तेव्हा त्याने त्याचे अवसान सुटले व संकोच न करिता मोठा गळा काढून तो रडू लागला. परमेश्वर वाचलेली वचन आशीर्वादित. थँक्यू सिस्टर. दोन वचन दोन मुद्दे आपण पाहिले प्रियानो. मी त्याला विकेन यहूदा इस्करियोत. नंबर दोन आम्ही त्याला वधस्तंभावर खिळू यहुदी लोक. तिसरा मुद्दा आपण बघत आहोत मी त्याला नाकारेन आणि तो म्हणजे पेत्र आहे प्रियानो. 72 वचन प्रियांनो आपण या ठिकाणी वाचलेलं आहे आणि या 72व्या वचनामधून प्रियांनो आपल्याला ताबडतोब समजून येईल की प्रभू श्रीख्रिस्ताने जी भविष्यवाणी त्याला सांगितली होती त्याची प्रचिती पेत्राला ताबडतोब आलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेला लोक त्याला विचारत होते जसं आपण प्रियांनो 71 वचनामध्ये म्हटलेलं आहे परंतु तो शापोच्चारण करून व शाप पाहून म्हणाला म्हणू लागला ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही. कोर्टामध्ये ज्यावेळेला एखादी केस चालते एखादं विरुद्ध काहीतरी वाद म्हणा चोर खून किंवा काही झालेलं आहे तर मागच्या बाजूला प्रियांनो त्या ठिकाणी एक पिंजरा असतो लाकडाचा आणि तिथे ज्याच्यावर आरोप लावलेला आहे त्याला तिथं उभं केलं जातं आणि न्यायाधीश महाराज त्या माणसाला विचारतात कोर्टामध्ये बसलेल्या लोकांपैकी इथं आहे का तो माणूस आणि त्या माणसाने सांगायचं होय तो तिथं आहे. कोण आहे तो बोट दाखवून सांगायला लागतो. ज्यावेळेला माझा ॲक्सिडेंट झाला होता प्रियांनो त्यावेळेला ज्या गाडीमुळं मी धडकलो त्या माणसाने अगदी स्पीडमध्ये गाडी वळवली होती. मी आपल्या नगरच्या दिशेने येत आहे आणि शेंडीच्या तिकडे प्रियांनो त्या मनुष्याने डिवायडरमधून एकदम गाडी आतमध्ये घातली आणि मला स्पीड कंट्रोल झाला ना मी पडलो. मला वाटतं काय 2005 होतं नाही का ते. मग त्या मनुष्याच्या विरुद्ध मी पोलिसांमध्ये FIR दाखल केली कोर्टामध्ये केस
बऱ्याच वर्षानंतर उभी राहिली आणि ॲडव्होकेट अमोल जाधव त्यांना मी सांगितलं आणि मग ते घेऊन गेलो आम्ही दोघंही तिथं गेलो आणि अमोल दादाने सांगितलं होतं पाळेकसाहेब ते तुम्हाला विचारतील बरं का त्या माणसाकडे बोट दाखवायचं बरोबर तोच माणूस आहे तुम्हाला न्यायाधीश महाराज नाही सांगणार की हा आहे का तो असं नाही विचारत ते म्हणतील तुम्ही दाखवा इथं आहे का तो माणूस आणि मग तुम्हाला तिथं बोट दाखवून सांगायला लागेल हो तिथे आहे आणि मग परत विचारतात त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का आता माझा पाय चांगला झाला गाडीचं नुकसानसुद्धा पंचमंडळाने भरून दिलं मला ते म्हणे जाऊ द्या पाळेकसाहेब ॲक्सिडेंट झाला आहे व्यवस्थित गाडी त्यांनी करून दिली पायाचा त्रास बरेच दिवस राहिला अजूनही कधी कधी दुखतो पण त्यावेळेला मग असा विचार केला आता कुठं या कोर्टाच्या मागे लागायचं पण तिथं असं म्हटलं नाही मी की तो मनुष्य असताना की इथं नाही आहे बाबा तो मी म्हटलं आहे तो तिथंच उभा आहे आणि मग न्यायाधीश महाराजांनी विचारलं तुम्हाला काही बोलायचं आहे का त्यांच्या विरोधात म्हटलं काही नाही मी माझी केस मागं घेतो बंद करून टाकली पेत्राला संधी होती पण तो म्हणत आहे 3.5 वर्ष त्याच्याबरोबर राहिला त्याच्याबरोबर उपदेश आणि त्याच्याबरोबर चमत्कार सगळं काही प्रियानो त्याने ऐकले आणि पाहिले आणि एवढं सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला येशू ख्रिस्त अडचणीत सापडलं आहे किंवा त्याला धरण्यात आलेलं आहे तर आपल्याला सुद्धा काहीतरी अपाय होईल आपण सुद्धा धरले जाऊ आपल्याला सुद्धा मारतील त्याचा छळ बघून कदाचित त्या ठिकाणी त्या पेत्राने म्हटलेलं आहे की ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखतच नाही किती हसून बोलला असेल तो 4,000-5,000 लोकांना जेवण घालताना हा जेवला नसेल जेवला असेल का पेत्र 12 शिष्यांबरोबर येशू ख्रिस्ताला धरून देण्याआधी प्रभुभोजनामध्ये प्रियांदो वलांडण सण ज्याला आपण म्हणतो साजरा करण्यात आला त्यावेळेला प्रियांदो प्रभू श्रीख्रिस्ताने भाकर दिली प्यालासुद्धा दिला आणि हे सांगितलं हे माझं शरीर आहे ही भाकर म्हणजे आणि हा प्याला म्हणजे माझं रक्त आहे हे सुद्धा प्रियांदो त्याने खाल्लं पण तरी उलटला प्रियांदो तो ओळखतच नाही म्हणाला काही संबंधच नाही म्हणजे आजच्या काळामध्ये काय म्हणतील हिंदीमध्ये नमक खाया आहे नाही का 4,000-5,000 लोकांबरोबर जेवला तो इथं प्रभुभोजनाचे म्हणजे वालांडण सणसुद्धा साजरा केला आणि तरी तो म्हणत आहे मी ओळखतच नाही थोडक्यात नाकारलेला आहे काय आपण देखील प्रियांनो ख्रिस्ती म्हणून असंच पेत्रासारखं करतो की ऐन वेळेला अगदी नाकारायचं ऐन वेळेला नाही म्हणायचं की मी ख्रिस्तीच नाही आहे कधी म्हणतात लोक ज्यावेळेला सरकारकडून फॅसिलिटीज येतात कारण आपल्या सर्टिफिकेटवर कुठंतरी आपण ABCD लावलेली आहे आणि ते ABCDमुळं आपण म्हणतो हो नाही ना आम्ही कुठं ख्रिश्चन आहे आम्ही असं सरकारने पण ते ओळखलं आणि म्हणून आता सांगितलं आहे सगळ्यांनासुद्धा आधीसुद्धा होता हा कायदा की जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून आहात तर तुम्ही कुठल्याही रीतीची फॅसिलिटी मागू शकत नाही कुठल्या जाती धर्माच्या असू ते पण बरेचसे असे लोक आहेत मी बाकीच्या मंडळांमध्ये सुद्धा पाहिलं की ते पाळकांकडे आवर्जून म्हणतात पाळकसाहेब बाप्तिस्मा पाहिजे बाप्तिस्मा पाहिजे एक घटना माझ्या समोर घडली प्रियांनो बाप्तिस्मा पाहिजे म्हणून पाळकसाहेबांकडे अगदी तगादा लावला होता पाळकसाहेबांनी बाप्तिस्मा सुद्धा दिला सर्टिफिकेट दिलं सगळ्यांसमोर झालं सुद्धा पण ज्यावेळेला प्रियांनो एका वेळेला त्या घरातील कुटुंबियांनी त्या एका मुलाचं एका ठिकाणी प्रियांनो ॲडमिशन करायचं त्यावेळेला प्रियांनो त्यांनी सर्टिफिकेट काढून घेतलं बाप्तिस्म्याचं आणि बाकीचं सगळं लावून टाकलं आम्ही नाही ख्रिस्ती ओळखतच नाही काय ख्रिस्ती म्हणून पेत्राने अगदी तसंच केलेलं आहे थोडक्यात त्याला काय म्हणू प्रियांनो आपण ढोंग दांभिकपणा ख्रिस्ताला ओळखतच नाही म्हणायचं सरळ कारण फॅसिलिटी मिळणार आहे
मी काही भागांमध्ये आपल्या अहमदनगरमध्ये पाहिलं होतं की ज्या ठिकाणी आपले काही सेवक जातात त्यावेळेला ते सेवा करतात, तर आपल्याकडून चित्रपट पाहतात ते, आणि मग काही लोकांची, सगळ्याच नाही पण काही लोकांची अपेक्षा असते की आम्ही तुमचे संस्थेचे सभासद होतो ना, आम्ही आम्हाला काही मिळेल सांगा बरं. आणि त्यांना जर सांगितलं की नाही बाबा आम्ही काही देत नसतो तुम्हाला, आम्ही देवाचं वचन शिकू, देवाच्या वचनातून आम्ही तुम्हाला वाढू, आम्ही येऊन भक्ती घेऊ, सगळं काही आम्ही करू, पण आम्ही काही देणार नाही. आणि मग ते लोक मागं जातात, ते म्हणतात नाही नाही मग जाऊ द्या कशाला. आणि मग नंतर कळतं की त्या भागामध्ये आधी फादर येऊन गेलेले होते, आणि ते फादर काय सांगतात, तुम्ही जर आमच्याकडे आलात तर तुम्हाला आम्ही बकऱ्या देऊ, आम्ही कोंबडी देऊ, कुक्कुटपालन, शेळीपालन याचं ट्रेनिंग देऊ, त्याच्यामधून वाढा, व्यवसाय करा, चांगली गोष्ट आहे, ती सुद्धा गरजेची गोष्ट आहे प्रियांनो. पण मग ते दुजाभाव करतात, जिथं फायदा आहे तिथं ते बघतात, आणि जिथं फायदा नाही त्याला नाकारून टाकतात. आपले सेवक असे कितीतरी वेळा प्रियांनो निराश झाले, लोक आहेत विश्वासणारे आहेत, काही त्यांच्याबरोबर दुसरे सुद्धा ख्रिस्ती तर लोक जॉईन होतात, ते म्हणतात आम्हाला आवडलं आम्ही सुद्धा येऊ, पण या ख्रिस्ती लोकांमुळे ते विश्वासात नवीन विश्वास आलेले लोकसुद्धा मागे जातात. कारण हे लोक म्हणतात अरे त्यांच्याकडून काय मिळणार नाही आहे, म्हणजे हे आपले लोक त्यांना सवय लावतात दुसऱ्यांना, नाही काहीतरी जर मिळत असेल ना तर जायचं यांच्याकडे, नाही तर नाही जायचं. किती खेदाची गोष्ट आहे प्रियांनो, सरळ सरळ नाकारतात. आणि त्यातले काही ख्रिस्ती लोक आहेत की ते दुसऱ्या समाजातले लोक आले तर त्यांच्याकडे सांगतात हो हे काय आम्ही अशाच्या जाती धर्माचे आहेत, तुमच्यातलेच आहे आम्ही. आणि आपले कोण ख्रिस्ती गेले की लगेच ते बटन काढायचं, अहो दाखव हे काय गोंधलेलं आहे, वधस्तंभ आहे, क्रॉस आहे हातावर, काय नाही म्हणतं आम्ही ख्रिश्चन आहे. आणि इकडं काढलेले इकडे वधस्तंभ, इकडे दोन्हीकडे दाखवायचं. पेत्राने सपशेल तिथं सांगून टाकलेलं आहे, ओळखतच नाही. आणि येशू ख्रिस्ताने तेवढ्यासाठी त्याला म्हटलेलं आहे जे आपल्यासाठी 72 वचन म्हटलेलं आहे, त्या क्षणी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला तेव्हा कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील, असे जे इशू पेत्राला म्हणाला होता ते त्याला आठवले, तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला. नाकारलं पण त्याला आठवलं ख्रिस्त काय म्हटलं ते, ख्रिस्त काय म्हटला ते आठवलं आणि मुख गिळून बसला. असं लिहिलंय का, मूक गिळून बसला तो, हा बोललो होता बाबा येशू ख्रिस्त, जाऊ द्या जीव वाचवायचा आपल्याला. नाही तिथं काय म्हटलेलं आहे, अवसान सुटले आणि संकोच न करता मोठा गळा काढून रडू लागला. पश्चाताप दिसून येतोय प्रियांनो, तिथे ख्रिस्ताला नाकारलं याचा त्याला पश्चाताप व्हायला लागला. अरे मी हे काय करून बसलो. थोडक्यात पेत्राला सुद्धा समजलं देवबापाने की येशू ख्रिस्ताने मला ओळखलेलं आहे, स्वभाव माझा ओळखला त्यांनी. माणसं कदाचित ओळखायला प्रियांनो उशीर करतील किंवा ओळखताच येणार नाही आपला स्वभाव, पण देवाला मात्र सगळं समजतं आहे प्रियांनो, त्याला माहीत आहे कोणत्या प्रकारचा माणूस आहे. आणि म्हणून तो मोठ्याने प्रियांनो त्या ठिकाणी रडला, रडू लागला म्हटलेला आहे. पेत्राची गोष्ट ढोंग आणि धांबिकपणाची सुरुवात झाली प्रियांनो, पण नंतर प्रियांनो तोच 12 शिष्यांपैकी मंडळीची स्थापन करणारा मुख्य व्यक्ती झालेला आहे. त्याला पुढे जाऊन प्रियांनो मग काही लोकांनी पोप, पहिला पोप म्हटलेला आहे पेत्राला. पण प्रियांनो फक्त पेत्रच नाही, पावलाने देखील प्रियांनो अशा प्रकारच्या लोकांना ओळखलेलं होतं. आणि त्याच वेळेला नाही तर आजच्या काळामध्ये देखील प्रियांनो लोक हे प्रियांनो विश्वासापासून
भहकत चाललेले आहेत. तिमथ्याला म्हणून पत्र लिहित असताना पाऊल काय म्हणतो बघा प्रियांनो. तिमथ्यास पहिले पत्र त्याचा 4 आणि 1-2 प्रियांनो कोणी वाचेल? तिमथ्यास पहिले पत्र 4:1-2 काय म्हटले? येस, थँक्यू. पाऊल म्हणत आहे प्रियांनो तिमथ्याला सावध रहा. तिमथीसुद्धा एक तरुण सेवक आहे आणि सेवा करत असताना त्यालासुद्धा असे काही लोक भेटतील. पाऊल त्यांना त्याला आगाऊच प्रियांनो इशारा देऊन ठेवत आहे आणि म्हणून तो पहिल्या वचनाच म्हणत आहे आत्मा स्पष्ट म्हणतो. तो हे म्हणत नाही मला असं वाटतं, माझ्या सेवेबद्दल मला तुला सांगायचं असं म्हणायचंय, नाही. तो म्हणत आहे आत्मा स्पष्ट म्हणतो. देवाच्या आत्मेने त्याला दाखवून दिलेला आहे काय, आत्मा स्पष्ट म्हणतो पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, करप्टेड. आणि मगाशी मी जसं प्रयाण उदाहरणं सांगितली तुम्हाला की दोन्ही बाजूला हात ठेवणारे आहेत, ते एका बाजूला ख्रिस्ती म्हणून दाखवतील तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या धर्माचे देखील बोलतील. करप्ट झालेले आहेत ते. एका बाजूने ख्रिस्तालाच प्रियांनो अनुसरणारे पाहिजे, एका बाजूने मग कितीही काही झालं तरी प्रियांनो परमेश्वरावरती विसंबून असणं गरजेचं. मी वारंवार प्रियांनो ह्या गोष्टींबद्दल सांगत आहे. आपण ख्रिस्ताला देखील प्रियांनो पेत्रासारखं म्हणत आहोत, आपण नाकारतो. आणि ही गोष्ट प्रियांनो मला आनंद वाटतो या गोष्टी सांगण्यामध्ये आणि अभिमानही वाटतो की आम्हा दोघा उभयतांच्या घरामध्ये या गोष्टीला नेहमी विरोध झालेला आहे. पाळकिनबाईच्या घरामध्ये सुद्धा प्रियांनो त्यांनी विरोध केला. आमच्या घरात देखील प्रियांनो वडिलांनी कधीही अगदी लहानपणापासून सर्टिफिकेटवर कुठल्याही प्रकारचं ABCD लिहायला मनाई केली होती, कारण त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी सांगितलं होतं हे असल्या गोष्टींचा आधार घेऊन कुबड्या घेऊन आपल्याला वर चढायचं नाही, आपण आपल्या देवावर विश्वास ठेवू. अगदी भले कठीण परिस्थितीमध्ये आजोबांचं जीवन गेलं प्रियांनो, दोघं आजी आजोबा वडील सांगतात एक छोटासा डबा पिठाचा ठेवायचे आणि तिघांनी मिळून ते खायचं आठवडाभर, एवढासा पिठाचा डबा आठवडाभर घालवायचा. आणि आजी आजोबा कुठं फलटण आणि मग त्या भागांमध्ये बारामती अगदी दौंड आणि अहमदनगरपर्यंत प्रियांनो सुवारतेला यायचे आणि ह्या मुलांनी तिकडंच राहायचं एवढंसा डबा घेऊन. काय चपात्या आणि काय भाकर करणार आहे त्याच्यात, भाजी तर नाहीच नाही. ते म्हणायचे आम्ही पिठाची कंजी करायचो आणि खायचो. आम्ही तसे दिवस काढले पण वडील म्हणाले मी प्रार्थना करत होतो देवा मला अशी काही शक्ती दे की घरामध्ये तेलाचं मोठं पिंपच भरून ठेवेल, नळ उघडला की तेल मिळेल. आणि देवापाकडे प्रार्थना करून प्रियांनो विश्वासाने राहिले आणि प्रियांनो सरकारी नोकरी लागून तहसीलदार म्हणून रिटायर झाले. देवापाने उंच केलं तहसीलदारापर्यंत, कारकून म्हणून लागले पण कुठले कुबड्या घेतल्या नाही. आपण प्रियांनो बऱ्याच वेळेला ख्रिस्ताला नाकारतो आणि म्हणून बॅप्टिझमच्या क्लासमध्ये देखील या मुलांना मी आत्ता शिकवलं प्रियांनो जर आपण कुठल्याही रीतीची ABCD लावत असू तर आपण देवाला फसवतो, नाकारतो. कारण त्यांच्या ब्रह्माचं चित्रामधून प्रियांनो जर बघितलं ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण निघालाय, त्याच्या दंडातून क्षत्रिय निघालाय, बेंबीमधून वैश्य निघालाय, अंतळपायामधून शूद्र आणि बाकीचे पुढजाती आहेत, अजून वेगवेगळ्या जाती त्याच्या खालच्या तळपायातून निघालच्या दिवशी पण ऐकलं आपण त्या पाळक साहेबांकडून ब्रेड आणि बटरसाठी तुम्ही ख्रिश्चन झाला म्हणतात आपल्याला. जर आपण कुठल्याही रीतीचे प्रियांनो ABCD लावत आहोत आपण देवाला नाकारत आहोत प्रियांनो, अगदी सपशेल म्हणत आहोत आम्ही नाही ओळखत कारण आम्ही अशा अशा याच्या आहोत. लक्षात घ्या प्रियांनो ते देवाचं वचन प्रियांनो आपल्या समोर आहे आणि म्हणून प्रियांनो वचनामध्ये पावलाने देखील अगदी स्पष्ट तिमथ्याला सांगितलेलं आहे आत्मा स्पष्ट म्हणतो पुढील काळात, म्हणजे प्रियांनो येत्या दिवसात
म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा म्हणता येईल. पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. विश्वास ठेवला पण भ्रष्ट झाले प्रियांनो ते. विश्वास ठेवला म्हणून काय फार मोठं साध्य केलं नाही प्रियांनो. वचन सांगतं सैतान देखील विश्वास ठेवतो आणि थरथर कापतो तो. विश्वास ठेवतो देवाचा पुत्र पण थरथर कापतो म्हटलेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवून काय मोठं साध्य केलेलं आहे. आम्ही ख्रिस्ती म्हणून काय मोठं साध्य केलं आहे प्रियांनो विचारणं गरजेचं आहे. पुढं दुसरं वचन म्हणतं ज्या माणसांची सदसद विवेक बुद्धी तर डाग लागल्यासारखी आहे. सदसद विवेक बुद्धी इंग्लिशमध्ये शब्द मला वाटतं तिथे लिहिलेला आहे कॉन्शियस. कॉन्शियस आतला त्याला डाग लागलेला आहे. डाग लागलेला प्रियांनो आता आंब्याचे दिवस आहेत. डाग लागलेले आंबे घेतील. डाग लागलेला एखादं पपई. डाग लागलेला बटाटा तरी घेतल. चिप्स करायचेत ना आता. डाग लागलेला बटाटा घेऊ. डाग लागलेलं काहीच घेणार नाही प्रियांनो डाग. पण सर्फ एक्सेलने जसं धुतला जातो कपड्यांना तसा तो डाग नाही निघत. तिथं ते म्हणतात ॲडव्हर्टाईजमध्ये माहीत नाही का डाग अच्छे होते. तेवढंच एक कंपनी आहे जगामध्ये की ते म्हणतात डाग अच्छे होते. पण बाकीमध्ये प्रियांनो डाग कुठंच चालत नाही. चरित्रावर सुद्धा डाग चालत नाही. मुलगी मुलगा शोधत आहेत खूप सुंदर पण लागला डाग. काहीतरी डाग आहे बाबा पण म्हटलं की तिथं. विश्वास ठेवणारी आहे. विश्वास ठेवणार आहे पण लागलाय डाग. संपलं काम. नको रिजेक्टेड. मग ख्रिस्त स्वर्गामध्ये तुम्हाला आणि मला कसं घेईल प्रियांनो कसं घेईल. एक वचन प्रियांनो मला ते शेवटी वाचायचं होतं पण मी आत्ताच वाचायला सांगेल. मत्तयकृत शुभवर्तमान 10:32-33 वचन मला शेवटी वाचायचं होतं पण आत्ताच वाचू आपण. मत्तय 10:32-33 काय म्हणतंय बघा. हा मेन प्रभू शुक्रिस्तने रायटिंगमध्ये देऊन ठेवलेलं आहे. स्वर्गामध्ये कोण कोण जाणार. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील म्हणजे काय उघड रीतीने सांगेल होय आम्ही ख्रिस्ती आहोत आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतोय. प्रभू शुक्रिस्त म्हणत आहे पाऊल सोडा पेत्र सोडा सगळे सोडा. मेन प्रभू श्रीकृष्ण सांगत आहे जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. मी सुद्धा स्वर्ग येईल ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला. कालच्या दिवशी म्हणजे दर प्रभू भोजनाला प्रियांनो आपण शास्त्रभाग वाचत असतो. पहिले करिंत काले वाचला आपण आणि त्याचा 11 26 वचन काय म्हटले प्रियांनो. पहिले करिंत 11 भाकरीबद्दल प्याल्याबद्दल म्हटल्यानंतर 26 वचनात म्हटलंय कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. खाऊन घोषणा करता. काय प्रियांनो परिस्थिती लक्षात घ्या. इथं पाऊल हे सांगत आहे त्या काळामध्ये भक्ती आपल्यासारखी कुठल्या घरामध्ये किंवा चर्च बिल्डिंगमध्ये होत नव्हती. त्यांना मनाई होती. यहुदी लोकांची भीती होती आणि रोमन लोकसुद्धा त्यांना धरून नेतील अशी भीती होती. म्हणून ते प्रियांनो उघडरीतीने कुठेही भक्तीसाठी बसू शकत नव्हते. मग ते काय करायचे भक्ती कुठं घेत होते. ते भक्ती अंडरग्राउंड घ्यायचे प्रियांनो जमिनी खाली घ्यायचे गुह्यामध्ये कपारींमध्ये प्रियांनो तिकडे आतमध्ये मोठं प्रियांनो दगड तोडून बसण्याची जागा करायचे आणि तिथं प्रियांनो प्रार्थना करायचे. पण तशाही परिस्थितीमध्ये काय व्हायचं माहिती आहे का. काही गुप्तहेर. गुप्तहेर म्हणजे कोण. यहुदी लोकांपैकी काही लोक येऊन बसायचे आम्ही सुद्धा तुमच्यात उपासना करणारे लोक आणि त्यांच्याबरोबर काही रोमन सैनिक देखील प्रियांनो
वेश बदलून तिथं येऊन बसायचे साक्षी म्हणून. कशासाठी? कशासाठी बसायचे? यहुदी लोकांनी आरोप केला होता, हे स्वतःला ख्रिस्ती बनवणारे किंवा येशूच्या मार्गामध्ये चालणारे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने वलांडण सण यांना सांगितलेलं आहे, पण हे प्रत्यक्ष रीतीने येशूने काय सांगितलं भाकर देताना? हे माझं काय शरीर आहे आणि प्याला देताना माझं रक्त आहे. शरीर आहे, रक्त आहे. यहुदी लोकांच्या डोक्यामध्ये दुसरीच कल्पना सुरू झाली. हे लहान मुलांना पळवतात आणि त्यांना मारतात, त्यांचं शरीर तुकडे करून आणि त्यांचं रक्त या वेळेला ते घेत असतात. कुठला तरी भयानक प्रकार इथं चाललेला आहे. अशा रीतीचा त्यांच्यावर दोषारोप होता प्रियानं. आणि म्हणून यहुदी लोक स्वतः गपचूप येऊन बसायचे आणि रोमन सैनिकांना सुद्धा आणून बसवायचे तिथं आणि म्हणायचे, बघा तुम्ही डोळ्यांनी बघा काय करतायत ते. त्या परिस्थितीमध्ये, तसल्या परिस्थितीमध्ये विश्वासणारे घाबरायचे. जर आपण त्याच्यामधून घेतलं खाल्लं तर रोमन लोकांना आपल्याला पकडतील, आपल्याला धरतील, ते घेऊन जातील. आणि म्हणून ते टाळायचे भाकर घेणं आणि प्याला पिणं सुद्धा. ते म्हणायचे, राहू दे, प्रार्थनेला बसतो आपण, पण भाकर नको घ्यायला, प्याला नको घ्यायला. यहुदी लोक बघतील, सैनिक धरतील आपल्याला. आणि म्हणून ते प्रभुभोजनापासून दूर राहायचे. प्रिया, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 वचन लिहिलेलं. अशा परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांना, विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं म्हटलेलं आहे. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची येईपर्यंत घोषणा करता. काहीही न बोलता भाकर खाऊन आणि प्याला पिऊन तुम्ही घोषणा करत आहात. जे गपचूप आलेल्या लोकांना दाखवत आहात, काही झालं आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याने जे आज्ञा पालन करायला सांगितलं आहे ते आम्ही करणारच, न घाबरता. डुप्लिकेट नाही, ढोंग आणणार नाही आम्ही. आम्ही सरळ ते सरळ वागणार. आणि म्हणून ह्या शब्दाला, ह्या वचनाला इथं का लिहिलेलं आहे प्रियानं पावलाने, त्याची मागची पार्श्वभूमी समजून घेणं फार गरजेचं आहे. ढोंगी पण आणू नका, पाऊल म्हणत आहे. आलोत आम्ही भक्तीला, पण अर्ध मन तिकडं आणि अर्ध मन इकडं असं करू नका. संपूर्ण रीतीने पेत्राने तिथं नाकारलेलं आहे त्यांना. पाऊल तिमोथ्याला म्हणत आहे, विश्वासापासून भ्रष्ट होती. रोमच्या मंडळीला देखील पाऊल सांगत आहे प्रियानो. रोमकरासपत्र पहिला अध्याय, रोमकरासपत्र पहिला अध्याय 18 मी वाचतो तुमच्यासाठी. रोमकरासपत्र पहिला अध्याय 18 वचन, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. जे अनितीने सत्य दाबून ठेवत आहेत, सत्य तुम्हाला माहीत आहे, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आज तुम्हाला देखील प्रियांनो सत्यता काय आहे हे चांगलं माहीत आहे. UPMP मध्ये प्रियांनो सध्या परिस्थिती अशी आहे की बऱ्याच लोकांनी प्रभू श्री ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि गावच्या गाव प्रियांनो त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसत आहेत. त्यांनी सपशेल रीतीने सांगितलेलं आहे, आम्ही कुठल्याही जाती धर्मामध्ये गणले जाऊ नये. ठामपणे सांगितले प्रियांनो, ते गावच्या गाव येत आहे प्रियांनो. इतके प्रियांनो विश्वासामध्ये प्रबळ झालेले आहेत. काही नको तुमच्याकडून आम्हाला, आम्हाला हा ख्रिस्त मिळाला बास, सगळं काही तो आम्हाला करून देईल. त्यांना कुठले आमिष, कुठले पाळक देत नाही आहे. मागच्या काही आठवड्यांमध्ये राहुरीला ब्राह्मणी या भागामध्ये प्रियांनो काही पाळक लोकांवर आरोप लावले, खोटे आरोप, सगळीकडे व्हायरल झालेले. आता ते लोकसुद्धा प्रियांनो त्यांच्या बाजूने प्रयत्न करत आहेत त्या पाळकाला, त्या सेवकाला कसं अडकवायचं म्हणून. मुळात इथं म्हटलेले प्रियांनो की म्हणजे जे सत्यता आहे त्याला तुम्ही दाबू नका. आणि जर आपण दाबत असू तर प्रियानो पाऊल म्हणत आहे, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध प्रगट होतो.
कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्या दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिलेले आहे, देवानेच दाखवलेलं आहे, पण तरी ते दाबत आहेत. 20 वचन, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेलेले आहे. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पक्षू व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले असे की त्यांच्या देहाची त्यांच्यात विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानयुग धन्यवादित आहे. आमेन. देवाला ओळखून सुद्धा 21 वचन, प्रियांनो, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचं गौरव केलं नाही किंवा त्याचे आभार मानले नाही. देवाला ओळखून सुद्धा, पण त्यांनी काय केलं प्रियांनो, वेगवेगळ्या प्रतिमा, मनुष्याची प्रतिमा, पक्षी, चतुष्पाद पशु, सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेशी रूपाशी अदलाबदल केली. आणि म्हणून मी वारंवार प्रियांनो ही गोष्ट सांगेन, कुणाला पटो नाही तर न पटो, पटली तर प्रियांनो अंमलात आणा. कुठंतरी आपण आपल्या देवाची प्रतिमा तर नाही आहे, पण दुसऱ्याची प्रतिमा सर्टिफिकेटवर लावून घेतलेली आणि देव म्हणत आहे तुम्ही सत्य दाबून ठेवलेलं आहे. अशा लोकांनी स्वतःला ख्रिस्ती म्हणून प्रियांनो दाखवलेलं नाही. आणि म्हणून 25 वचन शेवटी म्हणत आहे, त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती आणि सेवा केलेली आहे. निर्मिती, माणसाने झाड, माणसं, पक्षी, प्राणी, डोंगर, नद्या यांची उपासना सुरू केली. प्रियांनो हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपण पेत्राप्रमाणे कदाचित तोंडाने आपण नाकारणार नाही, तोंडाने त्याची स्तुती करू, पण आपलं प्रियांनो जीवन देवासमोर आहे. आपण नाकारत आहोत का प्रियांनो? आपण नाकारू नये, दांभिकपणा आणू नये, ढोंग रचू नये प्रियांनो. आणि म्हणून ह्या गोष्टी आज आपल्याला परमेश्वर सहाय्य करो. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. यावेळेला प्रभू पेत्राचं देखील प्रभू परमेश्वर जसं हे वक्तव्य आहे की मी त्याला ओळखत नाही, परंतु होय प्रभू तो रडला, त्याने पश्चाताप केला. आज अशाच रीतीने प्रभू प्रत्येकाला प्रभू ज्याने ज्याने प्रभू तुझं वचन किंवा तुझं जीवन किंवा तुझ्या आज्ञा आणि तुला नाकारलेलं आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, अशा सर्वांवरती प्रभू पश्चातापाचा प्रभू आत्मा तू दे. त्यांनी देखील प्रभू रडून ओरडून प्रार्थना करावी की प्रभू आम्हाला क्षमा कर, जगातल्या फायद्यासाठी आम्ही तिकडे वळालो, परंतु ये प्रभू आज त्या सर्व प्रियजनांचा पश्चाताप तू ऐकत आहेस, त्यांच्या प्रार्थना तू ऐकत आहेस, त्यांना क्षमा कर. आणि इथून पुढच्या दिवसांमध्ये संपूर्ण रीतीने प्रभू कुठल्याही सरकारी प्रभू योजनेवरती नाही, अधिकाऱ्यांवरती नाही, परंतु तुझ्यावरती विसंबून राहण्यास मदत कर आणि तू त्यांना धैर्य आणि सामर्थ्य देशील, त्यांच्या जीवनाचा पालट करशील. सर्व अडचणी, सर्व त्रास प्रभू तू त्यांचे घालून टाकशील असा विश्वास त्यांना निर्माण कर. पुन्हा एकदा प्रभू इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात देत येशूच्या नावात मागते म्हणून तू एक बापा. आमेन. आपण चौथ्या मुद्द्याकडे जात आहे प्रियांनो, आणि उद्गार मी तिथं लिहिलेला आहे, त्याला सोडून पळून जाऊ, त्याला सोडून पळून जाऊ. कोण होते ते?
पळून गेलेले शिष्य, अगदी बरोबर प्रियाणो. आणि म्हणून मत्तयकृत शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 56 वचन जे आहे ते प्रियाणो आपल्यासाठी ब्रदर बळीद आपल्यासाठी वाचतील. आपण सर्वजण काढूया, ब्रदर बळीद आपल्यासाठी वाचतील. मत्तयकृत शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 56 वचन. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 56 वचन. पण संदेष्टाचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. थँक्यू. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करू. मत्तय 26 आणि प्रियानो 56 वचन. संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून ते सर्व झाले तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. एकही राहिला नाही प्रियानो. परिस्थिती तशी झाली आणि सर्वांनी येशू ख्रिस्ताला एकटंच टाकलं. ख्रिस्ताला धरण्यात आलं, अटक केली त्याला. त्याआधी प्रियानो पेत्राने सुद्धा सांगितलं होतं, काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची भविष्यवाणी तर करून ठेवलीच होती की तुम्हाला नाकारशील म्हणून. ती सुद्धा गोष्ट घडली आणि जे 12 होते त्यांना दहशत बसली प्रियानो. पण दहशत बसली पण शिष्यांमध्ये प्रियानो एक गोष्ट महत्त्वाची त्यांनी करायला पाहिजे होती, ती म्हणजे ख्रिस्ताने, परत एकदा प्रियानो आपण म्हणत आहे, ख्रिस्ताने केलेले चमत्कार, केलेले उपदेश आणि दिलेले दाखले आणि त्याच रीतीने भविष्यवाणी त्याच्या संदर्भामध्ये याकडे प्रियानो त्यांनी लक्ष लावायला पाहिजे होते. पण तसं न करता हे सर्व शिष्य येशू ख्रिस्ताला त्याच्या त्या परिस्थितीमध्ये त्याला सोडून गेलेले आहेत. परिस्थिती प्रियानो त्यांना मागे घेऊन जात आहे, जसं पेत्राचं आपण ऐकलं प्रियानो. पण तशाच रीतीने आता सर्व शिष्य त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की ते मागे सरकत आहेत, परत एकदा आपापल्या गोष्टींकडे वळालेले आहेत. पण यामधून प्रियानो आपल्याला ही गोष्ट देबाप दाखवत आहे की कुठंही आणि कितीही भयंकर परिस्थिती असली तरी जे खंबीररीतीने विश्वासात राहतात देव त्यांना सहाय्य करतो. विशेष करून जुन्या करारामध्ये आपल्याला माहिती आहे प्रियानो की अशी एक भयंकर परिस्थिती की जिथं भट्टीमध्ये त्यांना टाकण्यासाठी 7 पट गरम करण्यात आली आणि काय झालं प्रियानो, तिघांना त्याच्यामध्ये टाकून दिलं. कोण होते ते आणि काय झालं, पण त्यांचं काय झालं, गेले. त्यांचा केससुद्धा जळाला नाही प्रियानो. कठीण परिस्थिती आहे, विश्वासाने देवावर विस्तंबून राहिले प्रियानो. अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा देवावरती विश्वासू प्रियानो राहिले, ते त्यांनी नमन केलं नाही. काही झालं तरी आम्ही नमन करणार नाही, अग्नीत टाकू दे. 7 पट वाढवण्यात आलेली आणि टाकणाऱ्यांची प्रियानो त्या ठिकाणी हात जळाले, पण यांचा केस जळाला नाही. एवढं देवावर विसंबून. आणि मग पाहतो आपण तिथं की या तिघांबरोबर एक चौथा देखील होता प्रियानो. आणि अभ्यासक म्हणतात तो चौथा कोण होता, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त होता. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर होता. कठीण परिस्थिती आहे, मृत्यू अगदी समोर, पण प्रियानो मागे सरकले नाहीत, झुकले नाहीत, नमन केलं नाही. आपण तेवढे प्रियानो तटस्थ राहणं गरजेचं आहे अशा बाबतींमध्ये. काही झालं तरी आपले शेजारचे, कदाचित आपले नातेवाईक दुसऱ्या धर्माचे असतील आणि ते आपल्याला कुठल्या तरी काहीतरी गोष्टी कृती करायला लावत असतील आणि म्हणत असतील नाही तुम्ही सुद्धा करा आमच्याबरोबर. आणि काही वेळेला म्हणतो की आपण, अरे नाही ते आमचे नातेवाईक आहे, त्यांना कसं दुःखी करता येईल, ते काय किती वाईट वाटेल त्यांना.
आणि म्हणून ज्या प्रियांनो गोष्टी काही वेळेला लग्नांमध्ये, काही वेळेला प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने समाजामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये आपणही सामील होतो आणि असं वाटतं की नाही हरकत नाही, तसं केलं तर काही प्रॉब्लेम नाही. प्रियांनो इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे सिंक्रिटिझम. सिंक्रिटिझम, सिंक्रिटिझम म्हणजे काय आहे? तुझ्यातलं मी घेतो, माझ्यातलं तू तो थोडंसं घे, दोघंही एकमेकांचं आपण घेऊ आणि आपण गोडी गुलाबीने राहू. माझ्यातलं तू घे, तुझ्यातलं मी पण घेतो, दोघंही एकत्र राहू गोडी गुलाबीने. सिंक्रिटिझम म्हटलेलं आहे, यू आर गुड, आय एम गुड, आणि तुझ्यातलं जे बॅड आहे ते मी नाही घेत, माझ्यातलं बॅड आहे तू नको घेऊस. बंधू अमित आपले इकडे सुवार्तेला जातात, त्यांनी एक घटना सांगितली. पाळक साहेब म्हणे अशी जागा आहे, ख्रिस्ती आहेत ते, आणि त्यांनी सांगितलं की ते म्हणाले की बाबा आम्हाला वर्षच आठवत नाही किती वर्ष झाले की आमच्याकडे आता ह्या देवाचं कोणीतरी येऊन सांगायला लागलं. आम्ही तशी ख्रिस्तीच आहे पण मध्ये कोणच आलं नाही आमच्याकडे. मग त्यांनी विचारलं मग काय करतं? मग काय, आम्ही बाकीच्यांबरोबर सगळेच सण साजरे करतो, सगळंच करतो आम्ही, आहेत ख्रिस्ती पण कोणी गेलं नाही त्यांच्याकडे, कोणी जायला तयार नाही. किती लांब आहे? हा 30 किलोमीटर. कशापासून 30 किलोमीटर? कशापासून? नगर शहरापासून. आणि नगर काय आहे? नगर काय? महाराष्ट्राचं यरुशलेम. 30 किलोमीटरवर सेवक नाही जात. 30 किलोमीटरवरती ही परिस्थिती आहे, 50 वर काय असेल? किती भयंकर गोष्ट आहे प्रियांनो. ख्रिस्ती समाज भरपूर आहे, अहमदनगर यरुशलेम म्हटलेलं आहे महाराष्ट्राचं, समाज भरपूर आहे, सेवक भरपूर आहे, पण 30 किलोमीटरवर कोणी जात नाही. शोकांतिका म्हणायला लागेल काय प्रियांनो त्याला. सोडून दिलं त्यांनी ते बाकीच्यांबरोबर, ते म्हणे नाही नाही आम्ही ख्रिसमस, काय म्हणाले ते, आम्ही ख्रिसमस साजरा करतो ना. काय मोठं, बाप रे, उपकार केले देवावर त्यांनी. ख्रिसमस साजरा करत आहेत ते, किती मोठे उपकार आहेत देवाचे, देवावर केले यांनी. परत गेले, रिटर्न बॅक टू पॅव्हिलियन, काही त्यांना घेणं देणं नाही. त्याला सोडून हे शिष्य पळून गेलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो त्या ठिकाणी आपण वाचत आहोत की प्रभू श्री ख्रिस्ताने शास्त्रीय आणि परुषी यांना देखील याचकाबद्दल प्रियांनो म्हटलेलं आहे. जर मत्तयकृत शुभवर्तमान काढलं त्याचा 27 अध्याय, मत्तय 27 पुढचा चॅप्टर प्रियांनो आपण काढूया. आणि 62 वचन काय म्हटलेलं प्रियांनो मी पुढे वाचतो, 62 पासून, मत्तय 27 62 पासून. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीच्या नंतरच्या दिवशी मुख्य याचक व परुषी पिलाताकडे जमून म्हणाले, महाराज तो ठग जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणत होता याची आम्हाला आठवण आहे, म्हणून 3 दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांना सांगतील, मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. पिलात त्यांना म्हणाला तुमच्याजवळ पहारा आहे, जा तुमच्याच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडावर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला. कोण आहेत लोक, कोणी बंदोबस्त केला? रोमन लोकांनी नाही केला, त्याच्याच लोकांनी केला बंदोबस्त ठेवला. हा कसा उठतो बघू, कसा उठतो हा, भविष्यवाणी आहे, देवाचा पुत्र आहे, हा कसा उठतो बघूच. आणि म्हणून त्यांच्याच देवबापाच्याच लोकांनी प्रियांनो बंदोबस्त केलेला आहे. आता याजकाकडे कुठून बंदोबस्त आला? त्यांनी
पिलाताकडून प्रियांनो ते अधिकार मागून घेतलेले होते सुरुवातीपासूनच, आणि स्वतःचं वेगळं त्यांचं सैन्य असायचं याजकांचं मंदिराचं म्हणजे थोडक्यात. आणि म्हणून पिलात म्हणत आहे तुमच्याकडं पण बंदोबस्त आहे, मी कशाला करू, तुम्ही करा. त्या पिलाताला वाईट वाटलं नाही आहे, म्हणजे पिलाताला खरं तर वाईट वाटलं आहे, पण त्याने प्रियांनो तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. यांना माहिती होतं गांभीर्य, अरे तो म्हटला पण होता आणि त्याच्याबद्दल भविष्यवाणी दिलेली आहे की तू मेल्यानंतर देवाचा पुत्र ख्रिस्त हा उठणार आहे, स्तोत्रांमध्ये वेगवेगळ्या दिलेलं आहे. योग सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये म्हणतो प्रियांनो, सगळं वाचलेलं आहे त्यांनी, पण तरी देखील त्यांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. काय म्हणता येईल प्रियांनो या लोकांना? वचनाचा हलगर्जीपणा, भविष्यवाणीची हलगर्जीपणा केला त्याने. पहिला मुद्दा आपण पाहिला प्रियांनो, मी त्याला विकेन यहूदा इस्करियोत, जगिक वर्तन. दुसरा मुद्दा आपण बघितला, आम्ही त्याला वधस्तंभावर खिळू, यहुदी लोक म्हणतायत, आध्यात्मिक अज्ञानता. तिसरा मुद्दा प्रियांनो, मी त्याला नाकारेन, पेत्र म्हणत आहे, धांबिकपणा, ढोंग. तिसरा मुद्दा आपण म्हणत आहोत, त्याला सोडून ते पळून गेले, शिष्यसुद्धा पळून गेलेले आहेत, मागे गेलेले आहेत. आणि जे याजक आहेत त्यांनासुद्धा चांगल्या रीतीने देवाचं वचन माहिती आहे, पण हलगर्जीपणा, वचन नीट वाचलेलं नाही. जे छापील रूपामध्ये त्यांच्यासाठी होतं, लोकांसाठी नव्हतं प्रियांनो. छापील म्हणजे त्यावेळेला हस्तलिखित होतं, प्रिंटिंग प्रेस नव्हती आपल्यासारखी, पण त्यांच्याकडे लिखित रूपात होतं, त्याचासुद्धा प्रियांनो हलगर्जीपणा त्यांनी केलेला आहे. पण येशू ख्रिस्ताबरोबर सुद्धा प्रियांनो काय झालेलं आहे बघा. काही शिष्य काय म्हटलेलं आहे, योहान 6वा अध्याय, योहान 6वा अध्याय काढू आपण प्रियांनो. 44 ते 66 कोणी वाजायलं, क्षमा करा, 64 ते 66, 64 ते 66 पर्यंत काय म्हटलंय, योहान 6 येस, थँक्यू. येशू ख्रिस्ताला माहीत होतं प्रियांनो, 64 वचन, विश्वास ठेवत नाहीत असे तुमच्यामध्ये कित्येक आहेत. विश्वास ठेवत नाहीत, सगळं केलेलं आहे, सगळं पाहिलेलं आहे, पण विश्वास ठेवत नाहीत. कारण तिथं म्हटलेलं आहे, योहान म्हणतो, कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण हे येशूला पाहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, याच कारणास्तव मी तुम्हाला सांगतो की पित्याने कोणालाही मनुष्याला तशी देणगी दिल्या वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. तशी देणगी म्हणजे काय? जोपर्यंत पवित्र आत्मा देत नाही, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत तो मनुष्य ख्रिस्ताकडे येत नाही. जर पवित्र आत्मा दिला तर त्या पवित्र आत्मा त्याला गाईड करतो, मार्गदर्शन करतो आणि तो ख्रिस्ताकडे येतो. आणि असं बोलल्यामुळे पुढं नंतर काय झालेलं आहे, बाकीच्या लोकांना हे कशासाठी आले नाही प्रियांनो बघा, लक्षात घ्या. पुढं म्हटलेलं आहे 66 वचन, यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. हे कोण होते मग? असे पण काही शिष्य होते, फक्त 12 होते असे नाही, असे कितीतरी शिष्य होते की सगळीकडे ते जात होते. कोण होते हे, काय करत होते? बघे आणि खायला, 4,000 5,000, अरे बापरे एवढ्या लोकांना जीव घालतो, चालले खायला, फक्त खाण्यासाठी होते ते. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताने सांगितलं की बाबा नाही 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 नाही, ज्याला आत्मा मिळालेला नाही ती देणगी दिलेली नाही, मग त्यांना सावध झाले, मग ते बाजूला निघायला लागले, गेले निघून. आता काय हा जेवण देणार नाही वाटतं, संपलं. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की त्याच्यापासून ते शिष्य आहेत बरं का, लोक समुदाय नाही म्हटलेलं, लक्षात घ्या. 66 वचन काय म्हटले, यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण
शिष्यांपैकी लोकांपैकी नाही म्हटलेलं आहे, शिष्य होते ते, त्यांना समजत होतं चांगलं, ते शिकत होते. पण प्रियानो काय झालेलं आहे, त्यांना देवाचं आत्मा नाही मिळालेलं. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. फिनिश. इवन तो वधस्तंभावरती लटकवला गेला तेव्हासुद्धा ते आले नाहीत, कारण त्यांना आता काही फायदा नाही त्याच्यातून. जोपर्यंत फायदा होता तोपर्यंत केलं सगळं, नंतर फायदा गेला संपलं सगळं. मराठीत काय म्हणे त्याला, गरज सरो आणि वैद्य मरो, आपली गरज भागली झालं संपलं काम, आहे का नाही. दुसऱ्याचं काय होतं तिकडं, आपलं काय घेणं देणं आहे. जोपर्यंत माझ्यावर काही येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही आणि सांगणार नाही. काही वर्षापूर्वी इकडं पांदीमध्ये ट्रान्सफॉर्मरची एकदम करंट वाढला आणि कितीतरी जणांचे टी व्ही सेट जळाले, आपलासुद्धा टी व्ही सेट जळाला घरात. चर्चचा कॅमेरा होता चार्जिंगला लावलेला, ते उडाला. मी त्या इलेक्ट्रिशियनकडे घेऊन गेलो, टी व्हीवाल्याकडे घेऊन गेलो, म्हटलं रिपेअर करू. अहो साहेब म्हणे, केवढे आहेत म्हणे टी व्ही, बघा ना लगेच नाही होणार. मी म्हटलं एवढी टी व्ही, परवा म्हणे जळालं, तुमचा पण परवा जळाला. हो म्हटलं बाबा, हे काय त्याचीच लाईन आहे सगळी. अरे म्हटलं एवढे जणांचे जळाले, कोणी काय सांगत नाही का तिकडं जाऊन एम एस सी बीला कंप्लेंट? कोणी करत नाही म्हणे, काय गरज नाही, टी व्ही तर जळायला जाऊ दे म्हणे. काही आहेत म्हणे त्याच्यामध्ये की बाबा, ते म्हणतात हे काय आता एवढा मोठा भुर्दंड नासन तसं. पण हे म्हणे पहिल्यांदाच घडलं नाही, तो म्हणाला टी व्हीवाला बऱ्याचदा होतं असं, पण कोणी काय बोलत नाही, जात नाही, सांगत नाही, काय गरजच नाही ना. जोपर्यंत फार माझ्यावर शेकत नाही काय, तोपर्यंत मी जाणार नाही कुठं. ही मानसिकता झालेली आहे माणसाची. देवाकडे सुद्धा त्याच वेळेला यायचं की ज्यावेळेला खूप माझ्यावरती भयंकर डोंगर कोसळेल, मग देव 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 करायला सुरुवात करायची, तोपर्यंत काय जायचंच नाही. आणि एकदा का ते निवडलं सगळं संपलं की आपल्या माघारी आल्या पावली परत. त्याला सोडून सुद्धा पडून गेलेले आहेत शिष्य. आत्तापर्यंत चांगलं होतं, पण काही शिष्य असे आहेत की त्यांनी लक्ष दिलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, एका बाजूला शिष्य आहेत येशू ख्रिस्ताचे स्वतःचे शिष्य, त्याच्यामध्ये दुसरे पण काही शिष्य होते की जे त्याच्या मागे नुसतेच चालत होते, नुसते चालणारे निघून गेले. खरोखरचे 12 शिष्य ख्रिस्ताला पकडले पकडले निघून गेले. आणि जे याजक म्हणून होते देवाचे सेवक, ज्यांना देवाचं वचन चांगलं माहीत होतं, ते सुद्धा अगदी वेगळ्याच रीतीने वागायला लागले, उलट त्याच्यावर पहारा ठेवायला लागले. ते असं नाही म्हणाले की बाबा हा भविष्यवाणी सांगते म्हणून, नाही, ते वेगळ्या अर्थाने करायला लागले. प्रियानो, काय आपली पण परिस्थिती अशी आहे का, ख्रिस्त म्हटलेला याचे मी काय करावे? आपण सुद्धा म्हणू का परिस्थिती आली ख्रिस्ती लोकांवर तर आम्ही पळून जाऊ, माघारी घेऊ, आम्ही नाही ख्रिस्ती, असं म्हणू का आपण? असं म्हणू नये प्रियानो, तर उलट ख्रिस्ताला सामोरं जायला पाहिजे. मी ती गोष्ट एकदा सांगितली, कदाचित बरेच वर्ष झाली असेल. संडे स्कूलच्या लहान मुलांना वेगळ्या खोलीमध्ये शिक्षण मिळत होतं, भक्ती चालू होती. आणि हा कम्युनिस्ट देशातली घटना, कम्युनिस्ट म्हणजे रशिया आणि चायनासारख्या देशांमध्ये, खूप वर्षापूर्वी घडली. चर्चमध्ये सैनिक घुसला आणि त्यांनी सगळी भक्ती बंद केली आणि त्यांनी बेकायदेशीर घोषित केलं की हे बेकायदेशीर भक्ती आहे, ज्याला कोणाला जीव वाचवायचा असेल, चर्चच्या दारामध्ये बायबल ठेवलं त्यांनी, त्या बायबलवर थुंकायचं, पायाने रगडायचं ते बायबल आणि मगच बाहेर जायचं, त्याला आम्ही जीवदान देऊ. सगळ्यात पहिलं कोण गेलं सेवा करायची आहे आणि म्हणून पाळकच पहिला गेला. त्याच्या मागं पंचमंडळी गेलं, पाळकच गेले म्हटल्यावर त्याच्या मागं, मग नंतर प्रियांनो तरुण संघ चाललाय.
पण तेवढ्याच संडे स्कूलची एक लहान मुलं आली, काय चाललंय चर्चमध्ये म्हणून बघायला आली. तिने बघितलं, अरे तिथं बायबल पडलेली, तिथं धावत पडत गेली आणि तिने उचललं. हे कुणी केलं असं? हे कुणी केलं? बायबल आहे, देवबापाचं वचन आहे. ओरडून ओरडून ती म्हणायला लागली, हाताने स्वच्छ करायला लागली. तिथला सैनिक एक म्हणाला, ए पोरी ठेव खाली ते. ते म्हणाले, नाही माझ्या देवबापाचं वचन आहे, बायबल आहे. कुणी फाडलं असं? कुणी थुंकलं याच्यावर? धरून ठेवलं, कावटळून ठेवलं. त्यांनी एकदा नाही, दोनदा, तीनदा सांगितलं, तिने ठेवलंच नाही. शेवटी गोळी घातली त्याने तिला. किती झालं, कठीण प्रसंग असला देवाला सोडायचं नाही. त्या लहान मुलीला शिकवण्यात आलं होतं, शिकवले गेले आणि ती मात्र तिथंच राहिली. शिकवणारे गेले बाहेर आणि तिने मृत्यूला कावटाळलं. काय आपण प्रयत्न अशा रीतीचं जीवन जगत आहे? येशू म्हटलेला ख्रिस्त, ह्याचं मी काय करावे? आम्ही पळून जाऊ संकट आल्यावर, मागे सरकू? उद्या ज्या भारत देशामध्ये एकच धर्म पाहिजे असं म्हणणारे काही लोक आहेत, त्यावेळेला तुम्ही आणि मी कुठं जाणार? त्यावेळेला छळ सुरू जर झालं तर कुठं जाणार आपण? प्रश्न विचारणं गरजेचं आहे. प्रार्थना करूया. प्रियांनो, आपण प्रभू आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेमध्ये. प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात येत आहोत. हा विषय पुन्हा एकदा आम्हाला गांभीर्याने पाहण्यास गरज आहे की प्रभू आम्हाला दुःख आलं, संकट आलं, त्रास झाले तरी प्रभू आम्ही एकटे स्वतः मागे फिरणार नाही. आम्ही उलट धैर्याने या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ यासाठी आम्हाला मदत कर. ये प्रभू, आम्ही पुन्हा एकदा या वचनाच्या प्रकाशामध्ये स्वतःला समर्पित करत असताना तुला अभिवचन देतो की प्रभू मागे न सरकणाऱ्यांपैकी आम्ही असू, पण प्रभू तुझ्यामध्ये विश्वासामध्ये वाढत जाण्यास आम्हाला तू सहाय्य कर. येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा. पुढच्या प्रियांनो गोष्टीकडे आपण जाऊया. याला एक घोषवाक्य मी दिलेलं आहे, म्हणजे उद्गार दिलेला आहे, तो ओळखून दाखवा कुणी. आणि आता मला वाटतं गाणं नाही आहे काही, म्हणून आपण आहे ते वचन सुरू करू. मी तटस्थ राहीन, मी तटस्थ राहीन. कोणाची वृत्ती होती अशी? कोण राहिलं तटस्थ? नाही, वधस्तंभावरती जाण्याच्या प्रक्रियेमध्ये एक व्यक्ती तटस्थ राहिला. हा, योहान? हा, नाही, शिष्य नाही येतो. वाचूया आपण मत्तय कृतशु वर्तमान 27 अध्याय. ब्रदर झोंबाडे आपल्यासाठी वाचतील येऊन. मत्तय 27:22-24 प्रियानो आपण ऐकूया, वाचूया. मत्तय 27:22-24. यस ब्रदर. ते कृतशुभ वर्तमान 27:22-24 वचन मी वाचत आहे. पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. तो म्हणाला, का बरे, त्याने काय वाईट केले आहे? तेव्हा ते फारच आरडाओरडा करीत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले, मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. देवावचनाशिवा. थँक्यू ब्रदर. आपण मगापासून म्हणत आहोत, ख्रिस्त म्हटलेला येशूचे मी काय करावे. हे वाक्य पिलाताचं आहे
आणि तो तटस्थ राहिला. प्रिया तटस्थ राहिला म्हणजे काय? त्याने अगदी हात धुवून टाकला. तो म्हणाला, नाही बाबा, मी नाही याचा दोष घेणार, याचा रक्ताचा दोष. मला तर काहीच याच्यामध्ये दिसत नाही आहे वाईट. त्याच्याच लोकांना, येशू ख्रिस्ताला त्याच्याच लोकांना त्याच्यामध्ये दोष दिसत आहे की ज्यांना देवाचं वचन माहीत आहे. पण माणूस या नात्याने, एक अधिकारी या नात्याने, त्याला कुठल्याही रीतीचा दोष दिसत नव्हता. आणि म्हणून प्रियांनो मी म्हटले त्याला की तो तटस्थ राहिलेला आहे. आणि या वचनामध्ये प्रियांनो 24 वचनामध्ये म्हटलेलं आहे, यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे. असे पाहून पिलात्याने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुतले. लोकसमुदायासमोर हात धुतले, त्याने गुपित हात धुतले नाहीत. त्याने गपचूप येऊन याजकांना आणि मोठ्या लोकांना सांगितलं नाही मंदिराच्या की बाबा बघा तुमचं तुम्ही बघून घ्या, मला नका ह्याच्यामध्ये गुंतू, असं नाही म्हटलं. लोकसमुदायासमोर त्याने हात धुतलेले आहेत म्हटले. आणि मग तर काय म्हणते, मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे बाबा. उद्या न्यायाच्या दिवशी पिलाताला हे दाखवायचं आहे की माझ्यावरती नको हा दोष. आत्तापर्यंत त्यांनी कितीतरी लोकांना कदाचित फासावर, म्हणजे वधस्तंभावर लटकवलं असेल, फटके मारायला लावले असतील, पण याच्याबद्दल तो म्हणते मी निर्दोष आहे. अधिकारी म्हणून प्रियांनो त्याने हा विचार केला नाही. इतके मरतात, इतक्या लोकांना मारलं, एक अजून मरून जाईल, जाऊ दे बाबा. अरे पण त्याने तसं नाही केलं, तो तटस्थ राहिला, वाद घातला, त्याने विचारलं. आणि म्हणून वचनामध्ये प्रियांनो तिथं आपण वाचत आहोत, पिलाताने म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेले येशूचे मी काय करावे? सर्व त्याला म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून म्हणाला मारा. तो म्हणाला, का बरे प्रश्न विचारला त्याने, का त्याला मारावं, काय गुन्हा त्याने केलेला आहे? लोकांसमोर प्रियांनो लोकांचा दबाव त्याला सहन होत नव्हता. कधी कधी लोक आपल्यावरती दबाव टाकतात प्रियांनो, भाग पाडतात करायला. आणि आपण लोकांच्या विचारांनी आपण चालतो, समूहाच्या विचारांनी चालतो, झुंडच्या विचारांनी चालतो. झुंड काय म्हणत आहे? आपण हे म्हणत नाही की नाही आपण काहीतरी एक वेगळा विचार करत आहोत, त्यांच्यासारखे आपले विचार नाही, असं वेगळं कधीच आपण प्रियांनो स्थान घेत नाही, आपली ओळख आपण ठेवत नाही प्रियांनो. आपण लोकांमध्ये मिसळून जाण्यामध्ये प्रियांनो धन्यता समजतो. आपण नेहमी ख्रिस्ती म्हणून प्रियांनो विचार करायला पाहिजे की नाही समाजाच्या विरुद्ध मी उभा राहील किंवा आपली भूमिका वेगळी राहील, अशा संदर्भामध्ये आम्ही मिक्स होणार नाही. नेहमी लक्षात घ्या, लोक, जगातले लोक त्यांच्या हितासाठी सर्व काही गोष्टी करतात, काहीतरी फायदा असतो आणि आपण त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नये. आणि म्हणून तिथं त्याने म्हटलेलं आहे, का बरे, त्याने काय वाईट केले आहे? त्याला म्हणजे काही वाईटच दिसलं नाही येशू ख्रिस्तामध्ये, तो निर्दोषच होता प्रियांनो. तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. मग आता त्यांचा निर्णय फायनल झाला. फायनल झाला तर याने सुद्धा घांगाळ घेतलं आणि हात धुवून टाकले. तिथं काय म्हटलं, 24 वचन, यावरून आपले काहीच चालत नाही आहे. अधिकारी असून त्याचं काही चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे. असे पाहून पिलात्याने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले, मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच बघा. मला तर काही दिसत नाही आहे याला शिक्षा करण्यामध्ये, तुमचे तुम्ही बघा. अशी परिस्थिती प्रियांनो, खरं तर देवाचं वचन ओळखणाऱ्या लोकांवर यायला पाहिजे होती की आम्हाला तर काहीच दोष दिसत नाही, तो बरोबर चाललाय. त्यांनी हात धुवायला पाहिजे होते. पण इथं जो देवाला ओळखत नाही, ज्याचा देव यहोवा नाही आहे, तो मनुष्य म्हणतोय मला ह्याच्यामध्ये काही दोष नाही, आणि तरी देखील तो म्हणतोय, घाबरतोय तो शेवटच्या दिवशी न्यायाबद्दल, याचा दोष माझ्यावर येऊ नये बाबा. उद्या मी मेलो आणि स्वर्गामध्ये न्यायाचा दिवस आहे, म्हणजे पिलाताला विश्वास आहे न्यायाचा दिवस होणार आहे, त्यावेळेला माझ्यावरती नका आणू हे दोष. देवाने मला नको दोषी धरायला. हात धुवून त्याने टाकलेले. पाऊल काय म्हणतो प्रियांनो, पहिले करिंथ पहिला अध्याय, करिंथकरास पहिले पत्र पहिला अध्याय
17 आणि 18 वचन कोणी वाचेल? 17 आणि 18 वचन, पहिले करिंत पहिला अध्याय 17 आणि 18। अठरा वचन वाचा। येस, थँक्यू। पाऊल करिंथच्या मंडळीला, पाऊलाला पण विरोध होत होता, लक्षात घ्या। करिंथमध्ये 2-3 गट पडले होते। करिंथ नावाचं एक शहर आहे, तिथे मुंबईसारखी परिस्थिती आहे, थोडक्यात लक्षात घ्या। आणि बऱ्याचशा अशा परिस्थितीचे वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या धर्माचे लोक तिथं येऊन प्रियानो काम करत होते। तिथं सुवार्ता सांगण्यात आली, त्या अनेक धर्मातले अनेक भाषेचे लोक तिथं आले, त्यांना काही जणांना बाप्तिस्मा मिळाला। पण बाप्तिस्मा झाल्यानंतर त्या मंडळीमध्ये फूट पडायला लागली। कशामुळं? आम्ही कोणाकडून बाप्तिस्मा घेतला ह्या गोष्टींवरून त्यांच्यामध्ये फूट पडायला लागली। काही लोक म्हणायला लागले, अहो येशू ख्रिस्ताने ज्याच्या हातामध्ये किल्ल्या दिला ना, खडकावर मी मंडळी रचेन असं म्हटलं, त्या कैफा पेत्र त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतलेला आहे। दुसरे म्हणायला लागले, अरे नाही नाही नाही, ते जाऊ द्या कैफा, पण आता सध्या कोण जास्त प्रचलित आहे? अपोलोस नावाचा एक व्यक्ती, एक प्रचारक होता, देवाची सेवा करणारा, पण त्याचं उपदेश करणं फार मोठे अलंकारिक शब्द तो वापरायचा। लोकांना ते शब्द कळाले नाही कळाले, ते डोक्यावरून गेले तरी म्हणत, काय भारी बोलतो बाबा, काय सुंदर बोलतो एकदम। आणि म्हणून ते म्हणायचे की नाही, आम्ही तर ना अपोलोसकडून घेतलेला आहे बाप्तिस्मा। काय म्हणायचे बाबा, नाही नाही नाही, आम्ही तर खुद्द पावलाकडून घेतलेला आहे। पाऊल आम्ही त्या गटाचे आहोत ज्याने एवढ्या मंडळ्या स्थापन करत येतो आता। आणि म्हणून मंडळीमध्ये फूट पडलेली आहे। आणि चौथा एक गट असा होता की ते म्हणायचे, ह्या भांडणात आम्ही पडतच नाही, तुम्ही काय माणसांमध्ये भांडणं करता, तुम्ही याची बाजू घे त्याची बाजू घे, कोणी कैफाची घेतोय, कोणी अपोलोची घेतोय, कोणी पावलाची घेतोय, हे असले गट पाडायला नको, आम्ही तर बाबा ख्रिस्ताचे आहोत, असं म्हणून अजून एक चौथं गट पडलेले तिथं, नवीन एक अजून गट, आम्ही ख्रिस्ताचे आहोत, आम्ही तर देवाला मानणारे आहोत। अशा लोकांमध्ये पाऊल तिथं जात आहे। आणि प्रियानो तिथं वचन 17 वचन म्हटलेलं आहे, ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले। त्याला विरोध झाला, काही लोक म्हणायला लागले, तू चांगलं बोलत नाही, तो आपलंच खूप चांगला आहे बाबा, तो किती चांगला सेवक आहे। तिथं विरोध व्हायला लागला, हा तटस्थपणे तिथं उभा राहिला। आणि म्हणून तो म्हणत आहे, मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही, सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास मला पाठवलेले नाही। भारी भारी शब्द सांगून मी तुम्हाला कधी मन वळवणार नाही। पण मग तो काय म्हणतोय 18 वचन, मी का हे एवढं भूमिका घेतोय? तो म्हणतोय, ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे। काही लोक होते, ते मंडळीतल्या लोकांची खिल्ली उडवायचे, येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला, देवाचा पुत्र, अरे देवाचा पुत्र मरू शकतो का? देवाचा पुत्र येतो, आणि एका बाजूला म्हणतात देवाचा पुत्र आहे, दुसऱ्या बाजूला म्हणतात तो मेला, हे असं कधी होऊ शकतं का? आणि मग विश्वासणारे लोक जरा घाबरायचे, ते म्हणायचे, हे कसं काय बाबा आता उत्तर द्यायचं? आणि मग काही लोकांना संशय वाटायचा की आपण ह्याला उत्तर काय द्यायचं, पण काही लोक म्हणायचे, विचार करायचे, खरंच ना देवाचं पुत्र आहे, तो कसा मरू शकेल? आणि म्हणून ते त्या गटामध्ये सामील व्हायचे। कुठल्या गटामध्ये? जे चेष्टा करणारे लोक आहेत। आणि ते मंदिरात राहून पावलाबरोबर झुंज द्यायचे, म्हणजे अशा वृत्तीचे लोक मंदिरामध्ये आले। आणि पावलाला त्या ठिकाणी प्रियानो विरोध करायला लागले, काय सुवार्ता सांगतो तू, येशू मेला, देवाचा पुत्र मरू शकतो का? अरे तो देव आहे, तो मरू शकत नाही। पाऊल तिथं खंबीरपणे म्हणत आहे, काय म्हणत आहे, वधस्तंभाविषयीचा संदेश त्यांच्यासाठी मूर्खपणाचा आहे।
ते म्हणतात मूर्खपणा आहे तर मूर्खपणा आहे, पण त्यांचा नाश होत आहे तो म्हणत आहे. पुढं काय म्हणत आहे प्रियानो, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य आहे, अगदी त्याला बहिष्कृत करण्याची वेळ आली प्रियानो त्या ठिकाणी. पण पाऊल तटस्थ राहिला, घाबरला नाही तो. मूर्खपणाचा आहे, लोक म्हणतात हरकत नाही, पण त्यांचा नाश होईल जे म्हणत आहेत ते. पण ज्यांचं तारण होत आहे त्यांना मात्र तो म्हणत आहे देवाचं सामर्थ्य आहे. 19 वचन, कारण मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमत्तांची बुद्धी व्यर्थ करेन असा शास्त्रलेख आहे. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला नाही प्रियांनो तो, त्याने शास्त्रलेख घेतला, देवाचं वचन घेतलं आधार, आणि त्या आधारावर ते बोलत होता. स्वतःच्या पांडित्यावरती वक्तृत्वावरती तो विश्वास नव्हता ठेवत, देवाचं वचन पुढं करत होता. आणि म्हणून प्रियांनो लक्षात घ्या, पावलाने देखील तटस्थ भूमिका घेतलेली आहे. यामध्येच प्रियांनो 3रा अध्याय जर काढलं आणि त्याचं 19 वचन, पहिले करीन 3रा अध्याय आणि 19 वचन काय म्हटलेलं आहे, कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचं आहे, कारण तो ज्ञानास त्यांच्याच धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे. जगातलं ज्ञान देवासाठी तो म्हणत आहे देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचं आहे. म्हणजे काही लोकांना खूप हे वाटायचं जगामधल्या गोष्टी, जगातली राहणीमान, जगातली प्रियांनो डिग्री, जगातलं पद. पाऊल म्हणत आहे देवासाठी हे सर्व काही मूर्खपणाचं आहे तो म्हणतो. कारण माणसाला जर सुवार्ता आणि येशू ख्रिस्त जर कळाला नाही आणि बाकीचं जगातलं सर्व काही मिळालं, तर येशू ख्रिस्त पण काय म्हणतो, माणसाने सगळं जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा त्याने नाश करून घेतला तर त्याला काय लाभ आहे पुढं? काहीच लाभ नाही. त्याने तटस्थ भूमिका घेतलेली आहे पिलाताने, पण त्याने लोकांसमोर हात धुतला. पाऊल म्हणत आहे त्याला सुद्धा मंडळीतून प्रियांनो घालवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण त्याने सुद्धा तटस्थ भूमिका घेतली, देवाच्या वचनाचा आधार घेतला. यातलं शेवटचं वचन वाचू प्रियांनो, याकोबाचे पत्र 3रा अध्याय 15 वचन. याकोबाचं पत्र 3रा अध्याय 15 वचन, हे ज्ञान वरून उतरत नाही तर हे ऐहिक इंद्रियजन्य सैतानाकडले आहे. कारण जे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. जगातलं ज्ञान तट पाडणार आहे प्रियांनो. आणि म्हणून हा मुद्दा यामध्ये मी थांबतो प्रियांनो. ऐहिक बुद्धी, ऐहिक बुद्धी. पिलाताला देवाचं वचन माहीत नाही, पण त्याच्या बुद्धीवर तो अवलंबून होता. दुसऱ्या बाजूला पाऊल स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहता न राहता तो देवाच्या वचनाचा आधार घेतो. पण जे जगातली बुद्धी वापरतात त्यांच्यासाठी देखील प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे की हे सर्व काही जगातली बुद्धी सैतानाकडून आहे, आणि म्हणून त्यामध्ये गुरफटून जाऊ नका. आज प्रियांनो आपण म्हणूया की होय, ख्रिस्त म्हटलेलं येशूचे मी काय करावे असा जर शब्द आहे, पिलात म्हणत आहे मी तटस्थ राहीन, मी तटस्थ राहीन. आज प्रियांनो तटस्थ म्हणत असताना दुसऱ्या बाजूला इंग्लिश शब्द त्याला काय आहे माहिती आहे का? न्यूट्रल. ना तिकडची बाजू ना इकडची बाजू घेतली, कड त्याने देवाची बाजू घेतली नाही ना लोकांची बाजू. तटस्थ भूमिका म्हणजे अडकून राहिलेला आहे. बऱ्याच वेळेला ख्रिस्ती लोक काही विषयांबद्दल न्यूट्रल असतात. SNBC परीक्षेमध्ये एक प्रश्न मी टाकला, जुन्या कराराचा अभ्यास चालला होता आणि जुन्या करारातल्या गोष्टी सांगत असताना देव आणि राजा म्हणजे धार्मिक याजक आणि राजा यांच्यामध्ये कसं त्या ठिकाणी देवाने कार्य केलेलं आहे. एक प्रश्न मी टाकला सगळ्यांना आणि त्यांना म्हटलं, धर्म आणि राजकारण एकत्र जाऊ शकतं का? उत्तर लिहा, एक निबंध लिहा, धर्म आणि राजकारण एकत्र जातं का? आणि त्यांना हे सांगितलं की बायबलमध्ये
धर्म आणि राजकारण दोन्ही एकत्र दिसत आहे, पण आजच्या काळात आपण भारत देशामध्ये राहत आहोत, तो विचार करा, धर्म आणि राजकारण एकत्र जाईल का? कारण भारतामध्ये आपण अल्पसंख्यक आहोत, भारतामध्ये प्रियांनो आपण जास्त बघतो हिंदू धर्म आहे आणि ते अल्पसंख्यकांवरती दबाव आणत आहे, मग राजकारणामध्ये सुद्धा धर्म आणायचा आणि असं चालेल का? पण दुसऱ्या बाजूला बायबल पण तसं सांगत आहे, नक्की काय करायचं विचार करा. काही जणांची भूमिका तटस्थ, म्हणजे काय, न्यूट्रल, नाही सांगतायत काय, आपल्याला कुठं तरी प्रियांनो एक बाजू घेणं गरजेचं आहे, एकतर हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात काय म्हटलंय, ना तू थंड आणि ना तू गरम, कसा आहे तू, कोमट आहे आणि मी ओकून टाकेल. तू जर कोमट आहेस तर मी ओकून टाकेल तुला, तू तिकडचा नाही पण इकडचा पण नाहीस, अशी भूमिका प्रियांनो आपण कधी घेऊ शकत नाही. न्यूट्रल, त्याला पण खुश करायचं आणि यालाही खुश करायचं, असं कधी होऊ शकत नाही. न्यूट्रल कधी राहू नका प्रियांनो. आणि म्हणून पिलाताची भूमिका तशी आहे, पण प्रियांनो लक्षात घ्या, ती घातक आहे भूमिका, ती घातक आहे. एकतर हो म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि येशू ख्रिस्ताने पण सांगितलं ना, कशाचीही शपथ वाहू नका, एकतर हो म्हणा खरे तर खरे नाही तर नाही. आपण प्रियांनो दोन्ही पार्ट्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, खुश करण्याचा प्रयत्न करतो, अशी भूमिका प्रियांनो घातक आहे. प्रार्थना करण्याआधी प्रियांनो आपण पुढच्या वाक्याकडे जाऊ आणि मग आपण गाणं या वेळेला घेणार आहोत. हे वाक्य घोषवाक्य आहे, कोणाचंही तुम्ही सांगा, मी त्याचा छळ करीन, मी त्याचा छळ करीन. हा पाऊल, पावलाचा प्रियांनो हे घोषवाक्य आहे, मी त्याचा छळ करीन. ख्रिस्त म्हटलेला येशूचे मी काय करावे, पाऊल म्हणतो मी त्याचा छळ करीन. आणि प्रेषितांची कृत्य 9 आणि 1-5 प्रियांनो आहे, प्रेषितांची कृत्य 9 आणि 1-5. कोणाला वाचायची इच्छा आहे का, मोठ्याने उभं राहून वाचव. प्रेषित 9:1-5. येस. थँक्यू. देवाचं वचन सुंदर म्हणत आहे प्रियांनो. आपण 6 मुद्द्याकडे आलेलो आहोत की ख्रिस्त म्हटलेला येशूचे मी काय करावे, शाऊल म्हणत आहे मी त्याचा छळ करीन. आणि म्हणून हा शास्त्रभाग प्रियांनो आपल्याला दिसत आहे की पाऊल, की ज्याचं आधी नाव शाऊल होतं आणि तो तिथं म्हटलेला आहे 2 त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुश्लेमेत आणावे. छळ करणारा होता. आणि प्रियांनो ख्रिस्ती लोकांना असा शब्द लिहिलेला नाही, पण शब्द तिथं लिहिलेला आहे तो मार्ग अनुसरणारे. आणि हे वचन मी नेहमी सांगत असताना म्हणतो, तो मार्ग म्हणजे काय, अजून ख्रिस्ती लोकांना नावच मिळालं नाही, कोणत्या नावाने त्यांना हाक मारायचं कोणाला समजत नव्हतं. आणि म्हणून
कसला तरी वाईट मार्ग आहे हा असं म्हणून प्रियांनो लोक म्हणायला लागले की तो मार्ग जसं आपण एखाद्या व्यक्तीला तरुणाबद्दल किंवा तरुणीबद्दल किंवा माणसाबद्दल बोललं जातं की तो त्या मार्गाला गेला आहे बाबा म्हणजे काय वाईट मार्गाला गेला आहे अशा रीतीने प्रियांनो ख्रिस्ती जीवनाकडे लोक बघत होते आणि पाऊलसुद्धा तसंच बघत होता जोपर्यंत ख्रिस्त त्याला भेटला नाही ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं नाही तोपर्यंत त्याला असं वाटायचं हा वाईटच मार्ग आहे म्हणून तिथं पण शब्द लिहिला आहे तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने बांधून यरुश्लेमेत आणावे हा कट्टर यहुदी होता शौल आणि म्हणून त्याला असं म्हणायचं होतं की यहोवा देव सोडून दुसरं कोणीच देव असू शकत नाही आता जरी तो यहुदी होता त्यालासुद्धा चांगल्या रीतीने मोशेचं नियमशास्त्र माहीत होता येशू ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी संदेश त्यांच्या पुस्तकामध्ये आहे परंतु तोसुद्धा असं म्हणत होता की हा नवीनच काहीतरी स्वतःला देव म्हणून घेणारा आहे आणि म्हणून त्यांना छळ करायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं फक्त प्रियांनो शाऊलच नाही तर शाऊलाच्या आधी देखील जे प्रियांनो यहुदी लोक अधिकारी म्हणून आहेत तेसुद्धा वधस्तंभावर ज्यावेळेला येशू ख्रिस्त होता त्यावेळेला येशू ख्रिस्ताची काय करत होते थट्टा करत होते टिंगल त्याची निंदा करत होते त्यांनीसुद्धा काय केलं प्रियांनो मत्तय 27 जर आपण काढलं येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता त्यावेळेला प्रियांनो शब्द काय उद्गारलेले त्यांनी बघा मत्तय कृत शुभवर्तमान 27वा अध्याय आणि 40 मी वाचत आहे मत्तय 27 आणि 40 पुढे अरे मंदिर मोडून 3 बांधणाऱ्या तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर तसेच मुख्य याजक शास्त्री व वडील यांच्या बरोबरीने थट्टा करीत म्हणाले त्याने दुसऱ्यांना वाचवले त्याला स्वतःला वाचवता येत नाही तो इस्रायलाचा राजा आहे त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू तो देवावर भरोसा ठेवतो तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे वेगवेगळे लोक थट्टा करतायत येशू ख्रिस्ताची वधस्तंभावरती तो आहे शाऊल देखील प्रियांनो त्याच्यापैकी आहे आणि म्हणून आजच्या काळामध्ये प्रियांनो जसं आज आपल्या वचनामध्ये मी म्हणत आहे की ख्रिस्त म्हटलेलं येशूचे मी काय करावे तर त्याची थट्टा करावी त्याची टिंगल करावी त्याला प्रियांनो त्याची निंदा करावी आपण अशा रीतीचे काही लोक या ठिकाणी प्रियांनो असतात ज्यांना देव खराच कळला नाही ते टिंगल करतात ते चेष्टा करतात सुरुवातीच्या काळापासूनच प्रियांनो काही लोक आपली टिंगल वचनाची टिंगल करतात काही लोक म्हणतील अहो तुमचा येशू मुळातच कसं काय कुमारीच्या पोटी जन्माला आला असं कसं काय होऊ शकतं काहीतरी व्यभिचार होता त्याच्यात आणि तुम्ही त्याला नाव दिलं आहे देवाचा पुत्र म्हणून तिथं टिंगल प्रियांनो सुरू झालेली म्हणजे त्या काळामध्ये मरियेलासुद्धा प्रियांनो ती सहन करावी लागली नंतरच्या काळामध्ये सुद्धा यहुदी लोक प्रियांनो म्हणत होते म्हणजे आपण मगाशी पण वाचलं की आम्ही जारकर्मातून जन्म झालेला नाही आमचा असं येशू ख्रिस्ताला ते म्हणत होते आम्ही आमराबाचे पुत्र आहोत त्याला एका बाजूला प्रियांनो टोला लावत होते ते आज देखील प्रियांनो आजच्या काळामध्ये काही समाजातले विश्वासणारे प्रियांनो लोक आहेत की ते वेगवेगळे अर्थ लावतात प्रभुभोजनाचं प्रियांनो चित्र काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणतात येशू ख्रिस्ताच्या जवळ एक अगदी व्यक्ती जी बसलेली आहे योहानाचं चित्र आहे ते त्याला आवडता प्रिय शिष्य पण प्रियांनो ते म्हणतात ती मरियम मग्दलीनी आहे येशूची बायको होती ती त्याच्यावर चित्रपट काढला लोकांनी दा विंची कोड सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा लोक थट्टा करत आहेत प्रियांनो काही लोक म्हणतात की होय येशू ख्रिस्त आणि मरियम मग्दलीनी यांचं लग्न झालं विवाह झाला आणि त्यांची जी संतती आहे आज ती महान प्रियांनो संतती देशांवरती राज्य करत आहे लोकांना वाटेल ते प्रियांनो ते सांगतात
ख्रिस्ती लोकांचा छळ देखील करतात. आज प्रियांनो त्यांचा छळ पण होत आहे, त्याची थट्टा पण उडवली जाते, पण आपले लोक शांत बसत आहेत. मला मुद्दा हा मांडायचा प्रियांनो, थट्टा करणाऱ्यांची थट्टा आपण करावी असं नाही, आपल्याला तसं दिलेलं नाही प्रियांनो. उलट आपल्याला सांगितलं की एका गालवर मारलं तर दुसरा गाल पुढं कर, पण कमीत कमी आपण देवाच्या वचनाचा चांगला जर अभ्यास करत असू तर थट्टा करणाऱ्या लोकांना आपण सांगू शकतो, हे बघ बायबलमध्ये असं दिलेलं आहे. कालच्या दिवशी पास्टर अनिल उजगरे यांनी फार सुंदर सांगितलं की लोक म्हणतात की येशू ख्रिस्ताचा नाही काय, ख्रिस्ती लोकांचा लोक कधी ख्रिस्ती झाले, त्यांनी काय सांगितलं काल, लोक कधी ख्रिस्ती झाले, कोणाला आठवते कालच्या दिवशी आपण ख्रिस्ती कधी झालो? जगाच्या स्थापनेपूर्वी. फार महत्त्वाचा मुद्दा आहे, मला काल आवडला तो, काहीतरी नवीन ऐकायला मिळालं, लोकांना समजायला पाहिजे. वाचलं आहे ते बऱ्याच वेळा, पण प्रियांनो आपण कधी लोकांना सांगत नाही असं, अहो आम्ही आज ख्रिस्ती नाही झालो, आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने निवडलेलं आहे. किती सुंदर. मला काल खरंच तेवढं एक कल्पना जी आहे लोकांना सांगण्यासाठी, बरं का, ते वचन किती वेळा वाचलं असेल त्याच्याबद्दल प्रियांनो उपदेश केला, पण लोकांशी बोलत असताना लोक जे आपली थट्टा करतात त्यावेळेला हे वाक्य किती महत्त्वाचं आहे त्यांना सांगणं, आणि उगाचच त्यांना काहीतरी दुसरं बोलायचं नाही, उगाचच काहीतरी वादविवाद घालायचे असे नाही, त्यांना बायबलमधूनच शास्त्राचा आधार घेऊन त्यांना सांगायचं. मग आपण म्हणू की होय, अपोलोजेटिक्स नावाचा एक विषय आहे प्रियांनो, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, म्हणजे काय मराठीमध्ये वादविवादाने आपला विश्वास राखून ठेवायचा, त्याला शब्द आहे अपोलोजेटिक्स. आणि असे करणारे खूप चांगले चांगले ख्रिस्ती लोक आहेत प्रियांनो, त्यांची पुस्तकं वाचा. प्रत्येक धर्माने जर आपल्याकडे बोर्ड दाखवला असेल तर प्रियांनो त्यांना आपण उत्तर पवित्र शास्त्रातून दाखवलेलं आहे. आपलंच एक असं प्रियांनो बायबल आहे की त्याला प्रियांनो सर्व उत्तरं देता येतात, गुगलपेक्षा भारी आहे प्रियांनो तो. गुगलसुद्धा अडकेल एक वेळ, त्याला समजणार नाही, कारण त्याचा जन्म झालेला आहे इथं. बायबल प्रियांनो आपल्या अनंत काळापासून गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि म्हणून जर एखाद्याला प्रियांनो सांगायचं आहे, थट्टा करणारे लोक आहेत, तर प्रियांनो आपण त्यांना देवाच्या वचनातून सांगता यायला पाहिजे. गप्प बसून राहू नका प्रियांनो, गप्प बसून राहू नका, त्यांना वचनातून सांगा. आणि म्हणून आपल्या लोकांनी मुळात आपलं पवित्र शास्त्र चांगलं वाचन करायला पाहिजे. तुम्हाला येत नसेल, समजत नसेल, उलगडा करण्यासाठी विचारा प्रियांनो, पण शांत बसून राहू नका. म्हणून पावलाचं देखील शावलाचं देखील प्रियांनो प्रभू श्रीख्रिस्ताला त्या ठिकाणी भेट घ्यावी लागली, आणि ज्यावेळेला त्याने विचारलं की तू प्रभू कोण आहेस, त्यावेळेला तो म्हणाला ज्या येशूचा तू छळ करत आहेस तोच मी आहे. म्हणजे काय, खुद्द येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारण्यापैकी यहुदियांपैकी हा पण नव्हता होता असं नाही, अरे पण ज्या लोकांना तू छळत आहेस ते माझे लोक आहेत, ते माझे लोक आहेत, आणि माझ्या लोकांचा जर तू छळ करत आहे तर माझा छळ केल्यासारखंच आहे ते, असं येशू ख्रिस्ताला सांगावं लागलं त्याला. प्रिया पाऊल सुद्धा प्रियांनो वचनामध्ये अगदी वाढलेला होता, पण प्रियांनो देवबापाने त्याचीच पकड घेतली, त्याचीच पकड घेतली की जेणेकरून प्रियांनो त्याचं जर परिवर्तन झालं तर तो बाकीच्यांना प्रियांनो त्या गटातल्या लोकांना त्याच्या समुदायातल्या लोकांना तो माझ्या नावाबद्दल आता सांगायला आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे, तो माझे एक निवडलेले पात्र आहे, आणि त्याला माझ्या नावासाठी किती छळ सहन करावा लागतो हे मी त्याला दाखवून देईन. पण प्रियांनो मुद्दा आहे माझा आज छळ करणारे. ख्रिस्त म्हटलेलं येशूचे मी काय करावे, शाऊल म्हणतो मी तर आता छळ करीन. आज आपण प्रियांनो ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताचं छळ करतो का? काही अंशी प्रियांनो आपण छळ करतो मंडळी या नात्याने, त्याला न आवडणाऱ्या गोष्टी म्हणजेच त्याचा छळ आहे प्रियांनो. आज्ञेचं उल्लंघन, पवित्र शास्त्राबद्दल प्रियांनो ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या न पाळायचं आहे, त्याचा छळ झाल्यासारखं आहे प्रियांनो. कालच्या दिवशी मी
दोन संदेश तयार केले होते आणि माझं चाललं होतं कोणता देऊ, हा देऊ का तो देऊ, माझ्या मदत मनामध्येच चाललं होतं. एक संदेश होता की वधस्तंभावरती काही लोक बाण मारत आहेत, ते कोणते प्रकारचे बाण आहेत मी त्याच्याबद्दल सांगणार होतो. वेगवेगळे बाण येशू ख्रिस्ताकडे मारले होते, प्रत्यक्ष नाही पण शब्दातून, आणि ते वेगवेगळे शब्द होते प्रियानो, की त्याच्या हृदयामध्ये त्या भालापेक्षा जास्त भुसकले गेलेले प्रियानो. तो मेला का नाही म्हणून त्या प्रियानो शिपायाने जसा भाला भुसकला, त्याच्याही पेक्षा वेदनादायक आणि भयानक रीतीने बाण त्याला लागत असतील. त्या बाणांबद्दल प्रियानो मी विचार संदेश देणार होतो, पण मग नंतर हाही संदेश केला आणि मग विचार केला नाही यावरतीच आपण बोलूया. मला मुद्दा मांडायचा आहे की कधीकधी आपण मंडळी या नात्याने प्रियानो देवाच्या आज्ञेचं पालन न करता आपण प्रियानो त्याला दुःख देत आहोत किंवा आपण प्रियानो त्याचा छळ करत आहोत. प्रत्यक्ष येशू ख्रिस्ताचा छळ पावलाने केला नाही, पण कधीकधी प्रियानो मंडळीला देखील आपण तशा परिस्थितीमध्ये टाकत असतो. काही आपल्याच प्रियानो लोकांबद्दल आपण काहीतरी प्रियानो वेगळ्या रीतीने गोष्टी करत असतो, एखाद्याची बदनामी होते, पण कधीकधी प्रियानो परिस्थिती भयंकर होते, वाईट वाटत असतं, मंडळ्या मंडळ्यांमध्ये गट पडलेले असतात, आम्ही या गटाचे आम्ही त्या गटाचे, ख्रिस्ताचा छळ होतो आहे प्रियानो. काही ठिकाणी वाचायला मिळतं आपल्याला एका मंडळीचे दोन भाग झाले, ख्रिस्ताचा छळ होतो आहे प्रियानो. लक्षात घ्या, कुठला तरी एक गट किंवा दुसरे गट दोन्ही मिळून ख्रिस्ताला छळत आहेत विभाग पाडून. आपण तसं प्रियानो करू नये. आणि म्हणून जर प्रश्न विचारला गेला पिलातासारखा की ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे, शाऊल म्हणत आहे मी त्याचा छळ करीन, पण आपण प्रियानो तशा प्रकारची थट्टा होईल, निंदा होईल अशी कोणती कार्य आपण करू नये. विशेष करून ख्रिसमसच्या काळामध्ये आपला समाज दिसतो, गुड फ्रायडे इस्टरला नाही दिसत, पण ख्रिसमसच्या काळामध्ये भयंकर प्रियानो परिस्थिती, त्याची थट्टा होते, त्याची निंदा होते, अरे हेच का ते ख्रिस्ती लोक. आज ख्रिस्ती लोकांबद्दल काय आहे आपला समाज, दुसऱ्या समाजातले लोक आपल्याकडे बघून काय म्हणतात प्रियानो. एखाद्या ख्रिस्ती घरातून प्रियानो देवबापाचं गाणं ऐकण्याऐवजी तिथं चित्रपटाची जर गाणी ऐकायला मिळत असतील तर त्याची थट्टा होत आहे, त्याची निंदा होत आहे प्रियानो. लक्षात घ्या, कारण आपण तसल्या गोष्टींमध्ये कधीच भाग घेऊ नये. मागील 2 आठवड्यापूर्वी ज्यावेळेला मी म्हटलं प्रियानो की जर आपल्या मंडळीतले लोक आपले ख्रिस्ती समाज जर चित्रपटांमध्ये आणि टी व्ही सिरियल्समध्ये जर आपण घडून जात असू तर त्याची थट्टा होत आहे, त्याची निंदा होत आहे प्रियानो. कारण त्या गोष्टी प्रियानो आपल्यासाठी देवापाने घडवलेल्या नाहीत. आपल्यासाठी खूप वेगळा प्रियानो अजेंडा देवबापाचा आहे, आपण कशा रीतीने राहावं हे सुद्धा प्रियानो त्याने दिलेलं आहे. पण जर आपल्या शेजारच्या घरामध्ये जे ख्रिस्तीतर लोक आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा तोच कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या घरात सुद्धा तोच कार्यक्रम चालू आहे, आपण काही फरक नाही आहे प्रियानो. थट्टा होते, त्याची निंदा होत आहे, आणि तोच देवबापाचा आत्मा तिथं बसून तुमच्याकडे बघत आहे. प्रत्यक्ष रीतीने आपण कोणाचा छळ करणार नाही, येशू ख्रिस्ताचा छळ करणार नाही, पण ही मात्र गोष्ट प्रभूला टोचत असते. बाकीच्या समाजातले लोक जसं करतात तसं जर आपण करत असू थट्ट होते प्रियानो. ख्रिस्ती व्यक्ती मुलगा असू द्या मुलगी असू द्या, दुसऱ्या धर्मामध्ये प्रियानो लग्न करताय थट्ट होते त्याची प्रियानो, निंदा होत आहे त्याची, मंडळीची पाळकाची कुटुंबाची ते भाग वेगळा, आपण डायरेक्ट म्हणतो त्या देवबापाची निंदा होते प्रियानो. आपले लोक जर दारूच्या अड्ड्यावर कुठं दिसत असतील, पडलेले दिसत असतील, व्यसन करत असतील, लोक पाहत असतील, ते म्हणतील थट्टा आहे. ख्रिस्ती लोकांची थट्टा आहे, देवबापाची थट्टा आहे, कारण एक माणूस कुठंतरी बाहेर गेला आणि काहीतरी कृत्य करतो. आपले निर्णय, आपलं बोलणं, आपलं वागणं देवबापाची थट्टा आहे प्रियानो. काय करतोय आपण? तुम्ही सगळे करता मंडळीमधून असं नाही म्हणत प्रियानो,
पण आज आपण पाहतो आणि सांगत नाही कोणाला, जाऊ दे त्याचं तो बघील. निंदा होते प्रियांनो, ख्रिस्ताची निंदा आहे ही थट्ट आहे प्रियांनो. आणि म्हणून मग आपण असं म्हणू शौलासारखं, ख्रिस्त म्हटलेले येशूचे मी काय करावे, असं वागून मी त्याचा छळ करीन. काही लोक तसे म्हणत आहेत, असं वागून मी त्याचा छळ करीन. आणि जर तसं नाही आहे तुम्ही, तर प्रियांनो आपल्या निर्णयावरून मागे फिरा. आणि खात्रीने शब्द प्रियांनो तो एक मगाशी जोर द्यायचा राहिला, मला तो शब्द वाचताना फार प्रामुख्याने दिसून आला. आपण 27 मत्तै 27 वरती होतो आणि 40 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, मत्तै 27 आणि 40 वचन, अरे मंदिर सोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावर खाली उतर. 41 वचन काय म्हटलंय, तसेच कोणी वाचेल? बस बस, या वचनात कुठं तुम्हाला वाटतंय काहीतरी जोर देतोय हा 27 मत्तै कुठं जोर देतोय जास्त वचन 42 आपलं, सॉरी काय 41 हा ही शब्द दिसतोय का कुठं, ही कुठं आहे? तसेच मुख्य याजकही शास्त्री व वडील यांच्याबरोबर थट्ट करत म्हणाले, लज्जास्पद गोष्ट, मुख्य याजकही, मुख्य याजक आहे मंदिराचा, जसं काय त्यावेळेचा प्रियांनो तो बिशप किंवा पोप, तो सुद्धा थट्टा करतोय. सेवक, आज स्वतःला सेवक म्हणून घेणारे लोक सुद्धा मुख्य याजकही, मला वाचत असताना एकदम प्रामुख्याने ते जाणवलं प्रियांनो, की या ठिकाणी प्रियांनो मत्तै जोर देऊन सांगत आहे मुख्य याजकही, सुटला नाही तो सुद्धा. किती भयंकर गोष्ट आहे प्रियांनो, म्हणजे तो सुद्धा कसा छळ करत आहे. त्याने दुसऱ्यांना वाचवले, स्वतःला वाचवा वाचवता येत नाही. तो इस्रायलाचा राजा, त्याने आता वधस्तंभावर खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. प्रियांनो किती भयानक गोष्ट आहे, याजक आणि समाज एकत्र मिळून देवाची थट्टा करत आहे. आपली मंडळी आणि आपले लोक त्याच्यात गणले जाऊ नये प्रियांनो, त्याच्यामध्ये मी गणला जाऊ नये, मी खबरदारी घेतो. लोक थट्टा करतात प्रियांनो, अशी कुठलीही कार्य कृती आपल्या मंदिरामध्ये होऊ नये प्रियांनो, मंडळीतल्या लोकांमध्ये होऊ नये. एकाच गोष्टीचं प्रियांनो सातत्याने प्रियांनो जर रिपीट होत असेल, थट्टा होती प्रियांनो, लक्षात घ्या, त्यापासून वाचलं पाहिजे. शेवटचा मुद्दा आपण जाऊया प्रियांनो, आणि मला वाटतं त्यानंतर मग नंतर का आधी आहे आत्ता गाणं, ह्याच्यानंतर आपण घेऊ एक शेवटचा मुद्दा सातवा. हा कदाचित ओळखणं तुम्हाला कठीण आहे, कारण हा पुढे जाऊन नंतरच्या भागामध्ये प्रेषितांमध्ये आढळतो आपल्याला. आणि तो म्हणत आहे, त्याच्याबद्दल मी नंतर कधीतरी ऐकेन, त्याबद्दल मी नंतर कधीतरी ऐकेल. कोणी वाचले का प्रेषितांचे कृत्य? त्याच्यात ऐकायला मिळेल तुम्हाला. प्रेषितांचे कृत्यामध्ये फेलिक्स नावाचा व्यक्ती आहे, रोमन बादशाह, तो म्हणत आहे. प्रेषित 24:25 वचन कोणी वाचेल? प्रेषितांचे कृत्य 24:25 वचन. येस, फिलिक्सने भयभीत होऊन पाऊल त्याला सांगत आहे, हा रोमन आहे, आणि तो सुवार्ता सांगत आहे त्याला. पण सुवार्ता सांगत असताना काय म्हणत आहे, तो कोणत्या कोणत्या विषयांना हाताळत आहे, तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय याच्याविषयी तो भाषण करत असता फिलिक्सने भयभीतून म्हटले, तो घाबरला ते सगळं ऐकून.
न्याय होणार आहे पुढं म्हटलं. काय म्हणाला तो? आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलून. आता नको सांगू, बाद झालं. पाऊल सुवार्तेचं कार्य करत आहे आणि फिलिक्स त्याला घाबरून सुटलेला आहे तो, आणि म्हणून त्याला म्हणतोय बाद झालं आता जा, संधी सापडली म्हणजे मी तुला बोलवीन. इनफ, तो म्हणतोय बाद झालं, जास्त नको सांगू बाबा. का बरं? न्यायाच्या दिवसाबद्दल ऐकलं त्याने, पण न्यायाचा दिवस एवढ्या लवकर नको यायला बाबा. जगू दे मला या जगात, मी जे राज्य करतोय चांगलं राज्य करू दे मला. थोडक्यात मी तिथं म्हटलेलं आहे, जगावर जास्त प्रेम आहे त्याचं, आणि म्हणून न्यायाच्या दिवसाला तो घाबरत आहे. जगावर जास्त प्रेम आहे आणि म्हणून त्याला न्यायाच्या दिवसाबद्दल अजून ऐकायची वेळ नाही आहे. म्हातारा झाल्यावर कदाचित ऐकायची संधी मिळेल असं त्याला म्हणायचं आहे, आणि म्हणून तो पावलाला म्हणत आहे आता जा, आता जा, संधी सापडली म्हणजे मी तुला बोलवीन. आता नको सांगू, बाद झालं, इनफ. काही वेळेला प्रियांनो, काही जणांना देवाचं वचन असे वाटत असतं, नाही का, खूप झालं, बाद झालं, पण हे एवढं जास्त होईल प्रियांनो तेवढं कमीच आहे. कारण येशू ख्रिस्ताने सुद्धा काय केलं, ज्यावेळेला त्याने जेवण घातलं त्यावेळेला प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे, त्याने 4,000-5,000 लोकांना जे जेवण घातलं त्याआधी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, 3-3, 4-4 दिवस ते बसले होते ऐकत, आणि येशू ख्रिस्तालाच कळवळ आला. बाप रे, इतके दिवस, दिवस तो डोंगरावर आहे आणि तो लोकांना उपदेश करत आहे. 3-3, 4-4 दिवस झाले लोक बसलेत, सातत्याने त्याचं ऐकतच चाललेले आहेत. म्हणून त्यांनी शिष्यांना बोलवलं, त्यांना खायला द्या, आणि शिष्य पण घाबरले, एवढ्या समुदायाला खायला कुठून आणायचं, कुठून देऊ आम्ही हे. आधी ते म्हणाले की त्यांना जाऊ द्या, शिष्य म्हणाले ते त्या आमचे त्यांचे जातील आणि खातील. येशू ख्रिस्त म्हणाला नाही, तुम्ही खायला द्या, आमच्याकडे कुठे आहे बाबा एवढं. आणि मग ते आणले त्यांनी 4 भाकरी आणि मासे देऊन टाकले, हे एवढं ते आमच्याकडे. देवाने तेच आशीर्वादित केलं, 5 भाकरी आणि 2 मासे, बस इनफ, सगळ्यांना पुरलं. पण हे एवढीच गोष्ट लक्षात राहते, पण त्याच्या आधी ते लोक किती दिवस देवाचं वचन ऐकत बसले होते, हा नाही विचार केला आपण कधी. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेला देवामध्ये आपण वाढतो त्याच्या वचनामध्ये सातत्याने घडून जाणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं कधी कधी, दर रविवारी गुड फ्रायडे का येत नाही, मला किती वेळ असं उभं छान सांगता येईल. दर रविवारी गुड फ्रायडे सारखा का आणि आपली भक्ती होत 3-3 तासाची, म्हणजे मी एवढा उपदेश नाही करणार, पण आपण 3-3 तास खरंच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अजून जर गुंतलो आठवडोभरामध्ये प्रियांनो, एक दिवस आपण काय हरकते द्यायला, देवाच्या वचनामध्ये वाढणं. रोमकरास पत्र प्रियांनो आपण काढूया, 12वा अध्याय, Romans 12:1-2, काय म्हणतोय तो? म्हणून बंधुजनो, पाऊलच म्हणतोय, म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. शरीर काय करा? जिवंत, शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावं. तुमचं शरीर झिजून जाऊ द्या देवाला समर्पण करण्यामध्ये. फार सुंदर म्हणत आहे प्रियांनो रोमच्या मंडळीला, तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करून टाका. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. मंदिरामध्ये आज वेगवेगळ्या रीतीने लोकांनी येऊन प्रियांनो कोणी गीत गायले, कोणी शास्त्रभाग वाचले, कोणी प्रार्थना केली, परंतु प्रियांनो ही गोष्ट दर वेळेला होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे असं कधी होऊ शकतं, दुसऱ्या वचनामध्ये त्याने सांगितलं आहे, शरीर झिजू द्या देवासाठी यज्ञ म्हणून देऊन टाका. पण कधी होतं हे? दुसरं वचन, देवाची उत्तम व ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका.
तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. या युगाबरोबर समरूप होऊ नका, या जगाबरोबर चालू नका. त्याच वेळेला देवाच्या सान्निध्यामध्ये तुम्ही तुमचं शरीर यज्ञ म्हणून देऊ शकता. पण जर तुम्हाला जगाबरोबर चालायचं आहे तर देवाला प्रियानो वेळ तुम्ही फार कमी देताल. आणि माझ्या साक्षीमध्ये मी प्रियानो मागे म्हटलं होतं की मुंबईला ज्यावेळेला पहिल्यांदाच मला पाळकी सेवा मिळाली त्यावेळेला प्रियानो त्या लोकांना एक तास खूप झाला, बस 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 पाळकसाहेब अहो एका तासात सगळं व्हायला पाहिजे, मला एक तासात तर प्रस्तावना द्यायला लागते उपदेशाची. ते म्हणतात एक तासात भक्ती व्हायला पाहिजे सगळी, आम्हाला जायचं आहे ड्युटीला. जगाला वेळ दिलेला आहे, देवाला नको ते म्हणतात बाद झालं संडेला एक तास. जेवढं आपण जास्त देवामध्ये जाऊ तेवढं प्रियानो देव आपल्याशी बोलणार आहे आणि आपल्याला अधिक सांगणार आहे. तरुण संघाचा कॅम्प किंवा शिबिर ज्याला आपण काय म्हणतो कन्व्हेन्शन, मराठीत काय शब्द, संजीवन सभा. संजीवन सभा किती वेळ असते, किती वेळ असते संजीवन सभा? 3 तास, 2 तास? त्याच्यामध्ये किती परिवर्तन होत असेल? लोक चमत्कारासाठी जातात, काही जातात वचन ऐकायला, पण तिथं जास्तीत जास्त वेळ ज्या वेळेला घालतात तिथं देवाचं वचनही त्यांना समजतं. अशीच गत प्रियांनो आम्हा पाळक लोकांची होते ज्या वेळेला आम्हाला सगळं जगातलं सोडून बायबल सेमिनरीमध्ये प्रियांनो 3 वर्ष राहायला लागतं कम्प्लीट, त्याच्यातच घडून जा मगच ते घडले जातात. 2-3 तासाने काय होणार नाही प्रियांनो, काही शिकणार नाही तुम्ही. अगदी 3-3, 3.5, 4 वर्ष प्रियानो त्याच्यामध्येच घडून जातो. त्यावेळेला माणूस घडला जातो प्रियानो तो सेवक. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मंडळींची वेळ आपण कमी करून टाकलेले आहेत. रविवारचा दिवस शब्बत दिवस पवित्रतेने पाळ म्हटले त्याच्यातून दिवसाला उलटे काटे फिरून 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 2 तासावर आणलेले, बाद झालं एवढंच. पुढच्या काळामध्ये अजून तो 1 तासावर जाईल, त्याच्यानंतर अजून 1.5 तासावर जाईल, आणि मग म्हणतील 1/2 तास, आणि नंतर म्हणतील बस डोळे बंद केले आमेन चला झालं झाली भक्ती. असे दिवस येतील काही दिवसांमध्ये, कारण जगामध्ये वेळ जास्त पाहिजे आहे त्यांना, देवामध्ये नको आहे. ही गोष्ट प्रियांनो आपण म्हणत आहे. फेलिक्स जसं म्हणतोय आता बस आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलवीन, जास्त नको सांगू मला, संधी सापडली ना मग तुला मी सांगेन. आपण कधी कधी देवाला असंच करत आहे प्रियानो, देवा बाद झालं नको जास्त मला, आपल्याला वेळ मिळेल ना मग आम्ही येऊ चर्चला, तू नको वेळ सांगू आम्हाला. त्याने शब्दाची वेळ सांगितलेली आहे, अख्खा दिवस पवित्रतेने पाळ म्हटलेलं आहे. आपण म्हणतो राहू दे बाजूला, मला वेळ मिळाला ना मी येत जाईल, कुटुंबाला पण घेऊन येत जाईल. पाळकसाहेबांना काही सांगायची गरज नाही, मला सांगायची गरज नाही, कारण देवाचं वचन इथं दिलेलं आहे प्रियानो. मला काहीच सांगायची गरज नाही, तुमच्या हातात येते. एक शेवटचं वचन वाचू, 1 योहान 2:15-17. 1 योहान 2:15-17. फार आमेन. शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई प्रीत्याची प्रीती नाही. स्पष्ट लिहिलेले प्रियानो, काय अजून याच्यात सांगायचं उलगडा करून. 16 वचन म्हणायचं आहे, कारण जगात जे काही सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे, आणि जग आणि त्याची वासना नाहीशी होत आहे.
वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे प्रियांनो. मी सांगतो देवाच्या वचनामध्ये वाढा, तुम्हाला चमत्काराची आवश्यकता नाही, तुम्हाला औषध पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही प्रियांनो. लक्षात घ्या, देवाच्या वचनामध्ये वाढा, तुम्हाला वेगळ्या चमत्काराची आवश्यकता नाही, तुम्हाला विशेष वॅक्सिनसारख्या देखील गोष्टीची आवश्यकता नाही. घाबरायची गरज नाही आहे, कारण प्रभूमध्ये आपण वाढलेलो. देव सगळं काही संरक्षण करणार आहे. जिथं प्रियांनो आपण जगातल्या गोष्टींना वेळ देऊ तेवढी भीती जास्त वाटते आपल्याला, तेवढी भीती जास्त होते. आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्त म्हटलेला येशू याचं मी काय करावे? फेलिक्स म्हणतो मी नंतर ऐकेन. फेलिक्स म्हणतो मी नंतर ऐकेन. सो आज वेगवेगळे सात लोक आपण पाहिले प्रियांनो, परत एकदा तुम्हाला म्हणून दाखवत आहे. ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? यहुदा म्हणतो मी त्याला विकेन. ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? यहुदी लोक म्हणतात आम्ही त्याला वधस्तंभावरती खिळून टाकू. ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? पेत्र म्हणतो मी त्याला नकार देईल. चौथा, ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? शिष्य म्हणतात त्याला सोडून आम्ही पळून जाऊ. ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? पिलात म्हणतो मी तटस्थ राहीन. ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? पाऊल म्हणतो मी त्याचा छळ करीन. आणि ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? फेलिक्स म्हणतो मी त्याच्याबद्दल नंतर ऐकेल, आता वेळ नाही आहे. यापैकी प्रियांनो आपण आहोत का? यापैकी आपण आहोत? यापैकी एकही आपण नको प्रियांनो. भले तिथे येशू ख्रिस्ताचे शिष्यांची नावं आहेत, पण त्यांची परिस्थिती वेगळी मी सांगितलेली आहे. पेत्र आहे, पाऊल आहे, यहुदी लोक आहेत, यहुदा इस्कोरत आहे, जवळचे लोक आहेत. पण प्रियांनो या परिस्थितीसारखी आपली परिस्थिती नको. वेगळ्या रीतीने प्रियांनो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, यासाठीच की परत एकदा प्रियांनो आपण लक्ष द्यावं. गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार आहे, दुःख करण्याचा दिवस नाही. 2022 वर्ष होऊन गेलेली आहेत. ख्रिस्त मेला, उठला, पुनरुत्थित झाला, स्वर्गीय पित्याकडे बसलेला आहे. परत येण्याची वेळ झालेली आहे. सेकंड टाइम कमिंग नाऊ. आपण अजून तेच घेऊन बसलेलो आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या कधी कधी अभ्यास करताना लक्षात येतं, एखादं दाम्पत्य असतं, त्यांना नवीन बाळ होतं, ते बाळ प्रियांनो बड्डे, त्याचा फर्स्ट बड्डे सेलिब्रेशन, फार सुंदर एकदम. फार त्याचे फोटो काढतात, आठवणी काढतात, व्हिडिओ काढतात, शूटिंग करतात, सगळं सगळं काय आहे. ते बाळ प्रियांनो एक वर्षाचं, दोन वर्षाचं होतं, दोन वर्षाचं झाल्यावर परत ते आठवतात, मागच्या वर्षी एक वर्षाचा झाला होता, किती सुंदर आपण बड्डे केला, फार सुंदर. एक वर्षाचं, दोन वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 25 वर्षाचं झालं, त्याचं लग्न झालं, त्याला बाळ झालं, हे आईबाप अजूनच त्या पहिल्या बड्डेच्या आठवणी काढत बसलेत. किती सुंदर बड्डे होता, किती छान बाळ, अरे त्याला बाळ व्हायची वेळ आलेली आहे, त्याला बाळ झालेलं आहे आता, आणि तू काय तुझ्या अजून पहिल्याच बाळाचं चाललेलं आहे. अगदी अशीच गत झालेली आहे प्रियांनो आपली. ख्रिसमस, गुड फ्रायडे आणि ईस्टर, बस ते तिकडंच घुसायचं. अरे आता त्याची दुसऱ्या आगमनाची वेळ झालेली आहे, काय करत चाललो आहे आपण? अजूनही पहिलाच बड्डे, तेच कपडे बघत बसायचे, ते छोटे छोटे, ते पोरग मोठं झालं, त्याला बाळ झालंय, त्याचा बड्डे बघायचा का? काय करत चाललोय प्रियांनो आपला समाज, कुठं चाललंय आपला समाज? आणि म्हणून ह्या गोष्टींमध्ये नाही प्रियांनो आपण प्रभूमध्ये वाढावं, विश्वासाने वचनामध्ये वाढावं प्रियांनो. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट आपण आता बघत, त्याला प्रियांनो धरायला आपण तयार व्हायला पाहिजे, आपल्या बाकीच्या लोकांना व्हायला पाहिजे. त्यावेळेला आपण म्हणू आम्ही खरे ख्रिस्ती आहोत, मग या लोकांसारखे आपण होणार नाही. प्रार्थना करूया आपण. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. या वेळेमध्ये प्रभू तू आमच्याशी बोललास. होय प्रभू, आम्ही जरी पारंपरिक रीतीने तुझं वचन
त्या वधस्तंभावरचे उद्गार आम्ही जरी घेतले नाही, परंतु प्रभू त्या संदर्भामध्ये तू जे काय आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे बोललेलं आहे, सांगितलेलं आहे, खात्रीने प्रभू आमच्या अंतःकरणाचं प्रभू तू ताबा घेतलेला आहे. ही वचनं प्रभू आम्ही कधी विसरू नये, या लोकांना प्रभू आम्ही कधी विसरू नये, परंतु प्रभू आज त्यांच्याहीपेक्षा अधिक आम्हाला प्रभू तू आशीर्वादित केले, कारण प्रभू तू आम्हाला तुझा पवित्र आत्मा दिलेला आहे. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्ही सातत्याने घ्यावं आणि खरोखर प्रभू आम्ही अधिक आणि अधिक वचनामध्ये वाढवावं. जीवनरूपी वृक्ष हा वाढवून प्रभू परमेश्वर त्यावरती खरोखर अधिक आणि अधिक प्रभू आत्मे जिंकले जातील आणि प्रभू तुझं कार्य हे पुढं आम्ही चालत राहू म्हणून सहाय्य कर. होऊ दे प्रभू आम्हाला पारंपरिक ख्रिस्ती समाज म्हणून प्रभू बनू नकोस, बनू देऊ नकोस, परंतु तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्या योजनेनुसार आणि शास्त्रानुसार सर्व काही आमच्या जीवनामध्ये गोष्टी घडण्यास तू सहाय्य कर. पुन्हा एकदा येथपर्यंत जसं तू आमच्या बरोबर राहिला, इथून पुढची वेळ देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तू एकदा. आणखीन एक गीत आहे आपण ऑफरिंगसाठी. कोण गाणार आहे मंडळी? ओके, आपण यावेळेला प्रियानो अर्पण घेणार आहोत आणि अर्पण घेत असताना आपलं जे गीत आहे ते प्रियानो आपण गाऊया, सर्वजण उभे राहूया आणि गीत गात असताना प्रियानो आपलं अर्पण दशांश प्रभूला आपण सादर करूया. गीत गायल्यानंतर मी विनंती करेल बंधू अमित लोंडे आपल्यासाठी प्रार्थना करतील जे ऑफरिंग आपण घेणार आहोत त्यासाठी. आज भक्ती झाल्यानंतर प्रियानो आपल्या पंचमंडळाने प्रियानो त्या ठिकाणी सर्वांना कोल्ड्रिंक्सची व्यवस्था केलेली आहे. सो सर्वांनी कोल्ड्रिंक्स घेऊन जावं, पंचमंडळाचे आभार मानतो. बंधू अमित लोंडे यांनी काल पंचमंडळाच्या वतीने प्रियानो बॉटल्स आणलेत आणि आज पंचमंडळ देखील प्रियानो बाहेर उभं आहे तुमच्या सगळ्यांचं बाहेर स्वागत करायला आणि कोल्ड्रिंक्स देण्यासाठी. सो सर्वांनी घ्यावं आणि फार जास्त गरम झाला असेल तर थंड होऊ द्या, फक्त घशातच घ्या, डोक्यावर टाकू नका, फार गरम होऊ नका. ओके, आपण गीत गाऊया, तोडा या पापाचे बंधन ख्रिस्ताने केले समर्पण. सुंदर गीत आहे प्रियानो. तोडा या पापाचे बंधन ख्रिस्ताने केले समर्पण. तोडा या पापाचे बंधन ख्रिस्ताने केले समर्पण. कालवरी क्रूसावरी, कालवरी क्रूसावरी, त्या प्रीतीत दर्शन, त्या प्रीतीत. तोडा या पापाचे बंधन ख्रिस्ताने केले समर्पण. तोडा या पापाचे बंधन ख्रिस्ताने केले समर्पण. सर्व जगाला सांगू सुवार्ता, सर्व जगाला सांगू सुवार्ता, प्रेमे जगा दाऊया. घेऊ प्रभूचा आशीर्वाद आता, घेऊ प्रभूचा आशीर्वाद आता, हर्ष भरे गाऊया.
हर्ष भरे गाऊया, तोडाया पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण, तोडाया पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण, प्रीती अशी जगतामध्ये, प्रीती अशी जगतामध्ये, सांग कोणी पाहिली, कृपा त्याची पतितावरी, कृपा त्याची पतितावरी, अतुल्य ती झाली, अतुल्य ती झाली, तोडाया पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण, तोडाया पापाचे बंधन, ख्रिस्ताने केले समर्पण, ख्रिस्ताने केले समर्पण, ख्रिस्ताने केले समर्पण। बंधू आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो। पण प्रार्थना करू। खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या बाप्पा परमेश्वर, आम्ही पुन्हा एक वर तुझे मनापासून आभार मानतो, उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, की आज तुझी विशेष दयाने परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो बाप्पा की आज परमेश्वरा हा परमेश्वरा उत्तम शुक्रवारचा दिवस परमेश्वरा आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वरा अत्यंत आशीर्वादित तू केलास परमेश्वरा, तुझ्या वचनातून परमेश्वरा तू आमच्याशी बोललास बाप्पा, पाळकसाहेबांना विशेष तुझं मार्गदर्शन पुरवलंस बाप्पा, आणि खरोखर परमेश्वरा तुझं वचन आमच्याप्रत आलं परमेश्वरा, म्हणून आम्ही सर्वजण मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वरा, विशेष करून बाप्पा आज परमेश्वरा हे तुझं वचन परमेश्वरा आम्ही आमच्या अंतकरणात साठवून ठेवावं परमेश्वरा, आणि खरोखर परमेश्वरा आमचं जीवन बदलणारं असं हे वचन असावं परमेश्वरा, यासाठी आम्हाला सहाय्य मदत कर बाप्पा, विशेष करून तुझ्या आत्म्याने आम्हास भर परमेश्वरा, तुझ्या भयात वचनात विश्वासात परमेश्वरा, तुझ्या नीतिमत्वात पवित्रतेत आणि तुझ्या सेवेत परमेश्वरा आम्हास विशेष करून इथून पुढे तू चालव बाप्पा, आम्ही अशी तुला विनंती करतो बाप्पा, विशेष करून यावेळेस मनापासून तुझे आभार मानतो परमेश्वरा, की आज परमेश्वरा खरोखर बाप्पा अर्पण घेऊन आणण्याची संधी बाप्पा तू आम्हास दिलीस परमेश्वरा, विशेष करून परमेश्वरा आम्ही सर्व विश्वासणारे निविश्वासाने जे काय अर्पण या ठिकाणी आणलेलं आहे बाप्पा ते तू मान्य कर बाप्पा, त्याचा वापर ते तू आशीर्वादित कर परमेश्वरा, आणि त्याचा वापर उपयोग परमेश्वरा तुझ्या गौरवी राज्यासाठी आणि या मंडळीच्या वाढीसाठी उन्नतीसाठी तू घडवून आण परमेश्वरा, विशेष करून परमेश्वरा ज्यांनी ज्यांनी दिलंय परमेश्वरा खरोखर अशा प्रत्येकावरती तुझी दया आणि कृपा असू दे, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादांनी तू भर परमेश्वरा, आणि याहीपेक्षा अधिक परमेश्वरा तुझ्या नावाचा गौरव करण्याकरता आम्हा प्रत्येकाला सहाय्य मदत कर बाप्पा, पुन्हा एक वार तुझे मनापासून आभार मानतो, उपकार मानतो परमेश्वरा, आणि सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तिथं एक आमेन। प्रभूची प्रार्थना म्हणू प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र म्हटले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छे प्रमाण हो, आमचे रोजचे भाग करायचा मस्ते, जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमच्या ऋण्यामस्त, आणि आम्हा स्पर्शता नकोस तर आम्हास पाठापासतो, कारण की राज्य सामर्थ्यन गौरव हे सर्व काळ तुझे आहेत। आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्रीख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्वांबरोबर असो। आमेन।